जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या लाडके आमदार मनोहर शेटबोरी या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. जोरदार टाळ्यांच्या गजरात जे या निवडणुकीत प्रचंड मताधिकाने निवडून येतील ते आपल्या सर्वांचे आवडते आमदार या ठिकाणी आलेले आहेत. कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला. कोणाला रे कोणाला शिवसेना. जय शिवाजी. ही आरोली ही ललकारी होती माझ्या तमाम सर्व शिवसैनिकांची. कोण किती म्हणो 24 तारखेला गुणा शिवसैनिकच उजळतील याची ग्वाही मनोहर शेटबोरी यांना जोरदार टाळ्या वाजवून द्या. ज्योतिताई ठाकरे यांना विनंती असेल प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ज्योतिताई ठाकरे आजच्या कार्यक्रमास पुन्हा एकदा मी विनंती करतो उरणच्या कार्यकर्त्यांनी तिकडे जावा. व्यासपीठावर उभं राहण्यापेक्षा तिकडे जाऊन काही कार्यकर्ते खाले बघा. सभागृहात एवढी गर्दी आहे मी तुम्हाला सांगतोय. मगाशी सांगितलंय या सभा या मैदानातील संपूर्ण खुर्च्या भरल्या जातील एवढं विधानसभा क्षेत्रातले लोक येतात. असे जर उभे राहिले तर सभेला अडचण होईल. कृपया बसून घ्यावं. प्रवेश दारावर जेवढे उभे आहेत तेवढे बसून घ्यावं प्लीज. या चार बाईक आहेत ना या महिलांसाठी जोरदार टाळ्या. गाडी क्रमांक महत्वाची सूचना पोलीस यंत्रणेकडून येतोय वारंवार दिली जाणार नाही. 011 905 96 19 45 52. या ठिकाणी अनघाताईना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. महिला आघाडीच्या शिवसेनेच्या नेत्या अनघाताई कानेटकर यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. विशेष म्हणजे आपण सगळे ठाकरे घराण्यासाठी प्रेरित झालेलो असतो. आपण सगळे भाविक झालेलो असतो. परंतु या ठिकाणी शिवसेनेच्या ठाण्याच्या महिला आघाडीच्या नेत्या ज्योती ठाकरे या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचंही आपण स्वागत करूया. ज्योती ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत बोला. पडद्याला खेटून ज्या गाड्या लागलेल्या ते काढा. हा दीपक निकम व्यासपीठाकडे या. व्यासपीठावरून उरणच्या कार्यकर्त्यांना विनंती आपण कोणीही गर्दी करू नये. बाहेरून आलेल्या विधानसभा क्षेत्रातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती का व्यासपीठ हे बघा. पुन्हा एकदा सांगतो पेट्रोल पंपाच्या जवळ या पडद्याच्या बाजूला ज्या गाड्या उभ्या आहेत त्यांनी कृपया त्या गाड्या काढा. पोलीस गाड्या जबरदस्ती काढल्या तर प्रॉब्लेम होईल. तुम्ही जाऊन काढा मी तुम्हाला विनंती करतोय. त्या गाड्या काढा. अडचण होते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. पत्रकारांसाठी व्यवस्था केलेली आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय पत्रकारांनी तिकडे बसून घ्यावं. नारंगीकर साहेब राजेंद्र ठाकूर जगदीश पाटील कृपया. सगळ्यांचीच नावं घेत नाही. ममता मध्ये वगैरे सर्व प्लीज बसून घ्या प्लीज. विशेष म्हणजे उद्धव साहेबांना या ठिकाणी करंजाचे कोळी बांधव या ठिकाणी उद्धव साहेबांना भेटवस्तू देणार आहेत त्यांचंही मी स्वागत करतोय. विशेष म्हणजे करंजा सोसायटीचे चेअरमन या मोठ्या संस्थेचे चेअरमन या ठिकाणी भालचंद्र नाखवा आलेले आहेत. त्याला विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. भालचंद नाकवा केल कोली जी मंडळी बाहेर उभी आहेत त्यांनी कृपा करून सभास्थानी यावं. खुर्च्या ज्या मांडलेल्या आहेत त्या खुर्च्यानंतर जागे आम्ही तुम्हाला उभं राहायला लागेल त्याच्या अगोदर आपण स्थानापन्न व्हावं. सभे ठिकाणी आमदार मनोहर शेटबोरी यांचं आगमन झालेलं आहे. माई महिन्यात गया माई महिन्यात माई महिन्यात गया माई महिन्यात
चौथीच्या दिवशी गया, चौथीच्या दिवशी, चौथीच्या दिवशी गया, चौथीच्या दिवशी गणपतीचे जन्म झाले, गणपतीचे जन्म, गणपतीचे जन्म झाले, गणपतीचे जन्म, राया रे गणपती, गण राया रे गणपती, राया रे गणपती, गण राया रे गणपती, विद्येचा सारथी चौदा, विद्येचा ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम गावंड या ठिकाणी आले, त्याला कृपया विनंती करतो त्यांनी सोपावर बसून घ्यावं प्लीज. त्यांच्या सोबत अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. शिवसेना उरण तालुक्याच्या स्थापनेपासून आत्माराम गावंड हे कार्यरत आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो उरण तालुक्याच्या वतीनं या सभास्थानी. आले रे गणपती नाचत, आले रे गणपती, पालुऱ्या वाजते पायी घागोऱ्या वाजते, घागोऱ्या वाजते पायी घागोऱ्या वाजते, आले रे गणपती नाचत, आले रे गणपती, नाच गणपती नाचत, आले रे गणपती, मुकुट शोभती गाय मुकुट शोभती, कुंडाले झलकते कानी, कुंडाले झलकते. आनंदाची बातमी, सर्वांना आनंदाची बातमी, काही क्षणात उद्धव साहेब ठाकरे उरण मध्ये त्याचं आगमन होत आहे. काही क्षणातच उद्धव ठाकरे, उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. पुढे अजून एक सभा संपली, आता काही कालावधी तिथे येतील. मोतीराम टोंगरे आणि सुधीर टोंगरे या ठिकाणी शिवसेनेचे एक अत्यंत वरिष्ठ कार्यकर्ते आणि महत्वाचे कार्यकर्ते, मी त्यांना विनंती करतोय की ते इथं कुठं सभागृहात असतील मैदानात, त्यांना कृपया विनंती त्यांनी व्यासपीठाकडे यावं. मोतीराम टोंगरे आणि सुधीर टोंगरे चौक विभागातील जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांना विनंती करतोय. आटपत घेता बोल, सकाळीचे पारी दिन मन उंगवला रे, सकाळीचे पारी दिन मन उंगवला रे, माजी मालन विभाग प्रमुख मधुशेठ ठाकूर, विजय पाटील मेडिकल माजी शाखा प्रमुख, तिथतरतलाय पार्वती माई ग, तिथतरतलाय पार्वती माई ग, तिथतरतलाय पार्वती माई ग, तिथतरतलाय पार्वती माई ग. हॅलो, या महिलांसाठी मी कृपया विनंती करीन, आपण जोरदार टाळ्या वाजून या माऊलींना आपण मनापासून शुभेच्छा आणि त्यांचं धन्यवाद देऊया.
ह्या एवढ्यासाठीच बोलवलं होतं की उरणमध्ये येऊन आगरी कोल्यांना जो आम्हाला जाब विचारतोय किंवा आम्हाला शहाणपणा शिकवतोय त्याला ही मोठी चपराक आहे. तू या उरण तालुक्याचा ज्याचा काडीचा संबंध नाही व्यापाराच्या दृष्टिकोनातून इथं आला होता तो व्यापारच कर. जर आगरी कोल्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर तुला उरणमधून आखलून द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही. एवढी आम्ही शिवसैनिकांमध्ये आणि महिला आघाडीमध्ये ताकद आहे. मी तुम्हाला विनंती करेन, आपण सभेला सुरुवात करीत आहोत. या ठिकाणी मनोहर शेठ भोईर आमदार यांचं स्वागत झालेलं आहे. खासदार साहेब दलवी साहेब पवनदादा पाटील हे साहेबांचं स्वागत करण्यासाठी हेलिपॅडवर गेलेले आहेत. मी या सभेला सुरुवात करत आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय 10 वेळा सांगायला करू नका. बघा MH463571813962300 या गाड्या ज्या लागलेल्या आहेत या गाड्या त्वरित काढा. हे नंबर पोलिसांकडून आलेले आहेत. बाकीच्या अनेक गाड्या उभ्या आहेत पण त्यांचे नंबर दिल्याने ह्या गाड्यांमुळे अडचण होतोय सुरक्षेच्या दृष्टीने. कृपया हां कृपया आपण त्या गाड्या ते पोलीस बाजूला करतील त्याच्या अगोदर आपण बाजूला केलं तर बरं होईल. मी पुन्हा एकदा प्रवेशद्वाराजवळ अनेक शिवसैनिक उभे आहेत त्याला विनंती करेन की आपण खुर्च्यांवर आसनास्थ व्हावं. मी या ठिकाणी उरणमध्ये पहिल्यांदा मला आठवतोय काही वर्षापूर्वी दिबा पाटील साहेब या भूमिपुत्रांचे नेते लोकनेते ज्यावेळेस त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी आग्रह केला आणि शिवसेना प्रमुखांना पहिल्यांदा उरणमध्ये आणलं तो क्षण आम्ही कदाही विसरणार नाही. जसंही या ठिकाणी शिवसेना प्रमुख आले होते त्याच्यानंतर लोकसभेच्या मागील निवडणुकीत आदित्य साहेब या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. पण ज्यांनी सत्तेत राहून संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यातील अगदी घराघरात जाऊन शेतकऱ्यांचे आश्रू पुसले ते उद्धव साहेब ठाकरे पहिल्यांदा उरणमध्ये येत आहेत. त्याचा अभिमान आपल्याला सर्व उरणकरांना आहे, सर्व विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांना आहे. मी या ठिकाणी विनंती करेन की आपला उत्साह आपली जी ताकद आहे ती ताकद या सभास्थानी दिसली पाहिजे. मी तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांना विनंती करतोय आपलं थोडक्यात लगेच प्रस्तावना करावी. हॅलो, सर्व शिवसैनिकांना विनंती आहे की आपण रस्त्याच्या बाजूला असलेली वाहनं कृपया लगेचच डाव्या बाजूला. हॅलो, स्टेजच्या डाव्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला वाहनं उभी आहेत ती कृपया लवकरात लवकर काढायची आहेत. MH 46 HZ 35 71 MH 02 CZ 81 39 आणि MH 44 62 30 कृपया विनंती आहे. पोलीस क्रेन आणून काढून येतील आणि चालू करूया. MH 46 BF 3166 टेम्पो. हॅलो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून 1984 आंदोलनाचे प्रणेते लोकनेते दिबा पाटील आणि या शेतकरी आंदोलनामध्ये हुतात्मा झालेले 5 हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे आणि या व्यासपीठावर बसलेले सन्माननीय आमदार या 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार कार्यसम्राट आमदार माननीय श्री मनोहर शेठ भोईर यांच्या या निवडणूक प्रचारार्थ उपस्थित असलेले आपले उमेदवार
आमदार मनोहर शेट भोईर, या जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय नरेशजी राळकर, या रायगड जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय या व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय, मी अनघाताईंचं देखील नाव घेईन की त्यांनी महिला आघाडीचं काम करताना अतिशय तडफदारपणे काम केलेलं आहे अशा या आमच्या अनघाताई व्यासपीठावर बसलेल्या आहेत. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, आमचे माजी जिल्हा प्रमुख जेएनपीटीचे विश्वस्त सन्माननीय दिनेश पाटील, तालुका प्रमुख संतोष ठाकूर आणि सर्व व्यासपीठ, आज सर्व महाराष्ट्राला वेध लागलेले आहेत ते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे. परंतु या उरण विधान मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि सर्व मित्रपक्ष यांचे अधिकृत उमेदवार सन्माननीय मनोहर शेट भोईर यांचा विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत. आणि या कार्यक्रमाचा मनपूर्वक सोहळा मनापासून आपल्या डोळ्यांनी बघण्यासाठी उपस्थित झालेले तुम्ही सर्व शिवसैनिक माता बंधू भगिनींनो, आपण या उरण नगरीमध्ये आलात, खरोखर मी मनापासून आपला आभार मानतो की या आजच्या या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आणि या पडत्या पावसामध्ये आपली उपस्थिती ही एकदम लक्षणीय अशी उपस्थिती ठरणार आहे. कारण अशा प्रकारच्या सभा अनेक नेत्यांनी घेतल्या, परंतु शिवसेनेसारखी सभा आजपर्यंत कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्याला घेता आली नाही. याचं कारण हेच आहे की शिवसैनिक हा एक तळागाळातला असलेला कार्यकर्ता आणि हा बाळासाहेबांची एक शिकवण घेतलेला असा कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व शिवसैनिकांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. खरं म्हणजे या उरण तालुक्यामध्ये आपण बघितलं की आपल्या समोर दोन उमेदवार आहेत, एक शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार ज्यांनी 3 टर्म इथं विधानसभा जिंकली होती ते विवेक पाटील, आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवार महेश बालदी. महेश बालदी यांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं, परंतु माझ्या या छोट्याशा मनोगतामध्ये मी एक आवर्जून सांगेन की हे आगरी कोळी कराडी यांचा नाद कोणी करू नये. कारण आगरी जेव्हा मैत्री करतो तेव्हा आपला लंगोट सोडून देतो, पण जेव्हा दुश्मनी करतो तेव्हा तुझा लंगोट काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि या 24 तारखेला ज्या विधानसभेचा निकाल लागणार आहे त्यामध्ये 190 मतदारसंघाचे सन्माननीय आमदार मनोहर शेट भोईर हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, एवढीच मी ग्वाही देतो. मी यावेळेस जास्त बोलत नाही, आपल्याकडं बरेच जण आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत आणि मला ही संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतोय. आणि पुन्हा एकदा मनोहर शेट भोईर हे आपले आमदार निश्चितच 100% निवडून येतील अशी ग्वाही देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंचायत समितीचे सदस्य दीपक ठाकूर यांनी संबोधित केले. कडवट शिवसैनिकांना पुन्हा एकदा प्रेरणादायी विचार ऐकायला मिळतील युवा कार्यकर्ते निशांत घरत यांच्याकडून. गेट समोर असणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, प्लीज सर्वांनी आपली आसनं भरून घ्यायची आहेत, आसनांवरती खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज, हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, सरसेनापती शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आणि येत्या नोव्हेंबर महिन्यात जे मुख्यमंत्री होणार आहेत ते आदित्यसाहेब ठाकरे, या सर्वांना विनम्र अभिवादन. व्यासपीठावर उपस्थित मनोहर शेट भोईर 190 विधानसभेचे उमेदवार, महिला व बाल कल्याण विकास राज्यमंत्री ज्योती ठाकरे मॅडम, अनघा कानेटकर मॅडम आणि उपस्थित व्यासपीठ. पाऊस पडत आहे आपल्या या सभेच्या ठिकाणी, उरण तालुक्यामध्ये सध्या पाऊस पडत आहे, तरी हे भगवं वादळ आलेलं पाहून मनाला खूप बरं वाटतंय. ऊन पावसाची तमा न करता शिवसैनिक आपल्या पक्षासाठी, आपल्या नेत्यासाठी, आपल्या उमेदवारासाठी मोठ्या संख्येने येत आहे, भगव्याची लाट येत आहे, ते पाहून खरोखर मन भरून येते, ऊर भरून येते. आता आपला उमेदवार, सज्जन उमेदवार हा बाकीच्या 2 उमेदवारांपेक्षा कसा सरस आहे, कसा चांगला आहे, आपला उमेदवारच कसा
आपल्या तालुक्याचा विकास करू शकतो ते थोडक्यात सांगतो. सर्वप्रथम जे 15 वर्ष उरण तालुक्याचे आमदार राहिले, अकार्यक्षम आमदार, व्यासपीठ किंवा माझे मोठे नेते सांगतात ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांच्यावर वल्गना किंवा टीका करणे बरोबर नाही, मान्य आहे, पण मला बाळासाहेबांची शिकवण आहे, मान सन्मान वय वयाने मोठा आहे किंवा छोटा आहे हे बघून देऊ नकोस, तो माणूस चुकीचा आहे का बरोबर आहे हे बघून दे. माझ्यापेक्षा वयाने मानाने कितीतरी मोठे असले तरी माझे आमदार, माझे उमेदवार मनोरशेठ भोईर यांचं 5 वर्षाचं काम तुम्ही बघा आणि 15 वर्षात उरण तालुक्यात काय काम झाले ते बघा, तुम्हाला नक्कीच तफावत कळेल. मनोरशेठ भोईर 1 नाही 2 नाही 100 पावलं पुढे आहेत. खटाऱ्याचं चिन्ह लावतात मर्सडीजवर, खटाऱ्याचं चिन्ह आहे मर्सडीजवर, म्हणजे आपली किती दिशाभूल करतात त्याच्या चिन्हातूनच दिसते. फिरा लोकांच्यात 5 वर्ष कुठे होतात, कुठल्या अज्ञात वसात होतात, आणि आता निवडणूक आली तर खाडकन जागे झालात. जागे झालं तर झालात, ज्यांना झोपवलेत कर्नाळा बँकेच्या माध्यमातून त्यांना उत्तरं द्या, नंतर जनतेसमोर या. कर्नाळा बँकेच्या माध्यमातून ज्यांना झोपवलेत, ज्यांना देशोधडीला लावलेत, त्यांची उत्तर त्यांना उत्तरं द्या, त्यांच्या परतफेडी करा, मग आमच्या उरण तालुक्यात या, नाहीतर पनवेलमध्येच राहा, काही गरज नाही तुमची. आता मुख्य समाचार ज्याचा घ्यायचा आहे तो बाडगा. या उपऱ्याचं बाडग्याचं कार्य काय, मागे जसकरच्या सभेत बोललो मी, जसकरच्या सभेत बोललो मी, जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाला आणि उरण तालुक्यातले बेडकं बाहेर आली. बेडकं या बेडकांचं वैशिष्ट्य म्हणजे डराव डराव नव्हती करत होई, डराव डराव नव्हती करत, भावी आमदार करत होती. काय करत होती, भावी आमदार, भावी आमदार. या सगळ्या बेडकांना, त्या बेडकांचा जो राजस्थानवरून आलेला बेडूक आहे, स्पेशल बेडूक, त्या बेडकाला सांगणं आहे, तुम्हा सगळ्यांना चिरडून टाकणार आहे मनोहर शेठ भोईर यांचा विजय रथ. काय काय त्यांनी कार्य अहवाल केलाय, कार्य अहवालात काय दाखवलंय थोडक्यात सांगतो. सर्वात पहिले 3000 कोटीचे रस्ते जेएनपीटीच्या मार्फत यांनी बांधून घेतले असं याचं म्हणणं. हा कोण आहे, आहे कोण नगराध्यक्ष, तर कधीच नगराध्यक्ष पदावरून निघाला. उभ्या जन्मात 7 जन्म संपले तरी आमदार होऊ शकत नाही. खासदार तर आपला एवढा भक्कम आहे तर त्यांना हलवणं शक्य नाही. मंत्री नाही, अधिकारी नाही, कोणी नाही, कोणी नाही. हा जर कोणी नसेल तर कुठल्या जीवावर बोलते का मी 3000 कोटीचे रस्ते बांधले. आपल्याला आपल्या उरणच्या जनतेच्या डोक्यात, आपल्या गाववाल्यांच्या डोक्यात हा प्रकाश टाकणे आहे. उद्या मी सुद्धा लेटर देईलो केंद्र सरकारला का 3000 कोटीचे रस्ते बांधा, आणि रस्ते बांधल्यानंतर मी सांगेल मी बांधून घेतले. एका कागदावर होत नाही, रस्त्यावर यायला लागतं, गरिबांच्या जायला लागतं, घाम गाळायला लागतं, रक्ताचं पाणी करायला लागतं, ते आपल्या मनोरशेठ भोईरांनी केलंय. चौक जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे डॅशिंग कार्यकर्ते सन्माननीय मोतीराम ठोंबरे या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. मुद्दा नंबर 2, 12.5%. वा, कार्य अहवालात लिहिलं आहे का 12.5% मी मिळवून दिले. अरे खोटारड्या, गेल्या 30 वर्षापासून स्वर्गीय दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली अख्खा उरण तालुका सर्वपक्षीय एकवटून, त्यात BJP पण आला, सगळे करळ फाट्यावर होते, त्यात BJP सुद्धा हा दिसत नव्हता. ही यांची कळकळ प्रकल्पग्रस्तांसाठी. आणि आता खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतो, 12.5% तू लिहिलेस. 30 वर्षापासून गाववाल्यांचं रक्त अश्रू घाम सांडलंय, तेव्हा ही बालदी कुठे दिसलेली का हो तुम्हाला, कुठे दिसलेली? मग कसे दिलेस तू 12.5%? किती किती खोटारडा आणि किती लांछनास्पद आहे बघा. स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांनी केलेल्या कार्याचं श्रेय हा लाटतोय. अख्ख्या उरण तालुक्यात कोणाची हिंमत नाही आणि कोण असं करणार नाही, कोणाच्या मनात पण नाही, पण हा उपरा, हा मारवाडी दिबा पाटील साहेबांचं श्रेय लाटायला बघतोय. निवडून आल्यानंतर काय आपली हालत करेल हे विचार करा. शिवसमर्थ स्मारक, स्वामींचे भक्त आणि शिवरायांचे भक्त, शिवरायांच्या नावावरच शिवसेना पक्ष आहे हो. शिवसेनेमध्ये जो शिव आहे तो शिवरायांचा आहे. तुम्हाला बाडग्यांना आणि उपऱ्यांना जेवढा अभिमान नाही ना, त्याच्या 100 पटीने 100 पटीने अभिमान आम्हाला आहे.
उगाच उरणच्या जनतेला, भोळ्या बाबड्या जनतेला, गाववाल्यांना दिशाभूल करू नकोस का तो शिवसमर्थ स्मारक तू बांधलास. तो शिवसमर्थ स्मारक जे एन पी डीच्या सी एस आर फंडामधून बांधलाय. सगळे पक्ष जे एन पी डी या प्रकल्पमधून गेलेत आणि तो प्रकल्प आपला आहे, प्रकल्पग्रस्तांचा आहे. जे पैसे गेलेत ते आपल्या खिशातून गेलेत, समजा कुणी यांनी त्यांनी घेऊन दिलेले नाहीत. आणि जे त्याच्या पाठी तुकड्यांवर फेकलेले लाचार आपले गावाले गेलेत, सरळ सरळ बोलतोय, फेकलेल्या तुकड्यांवर गेलेले लाचार आहेत, त्यांच्यासाठी सूचना. उरण आपला, गाव आपले, प्रोजेक्ट आपले, कॉन्ट्रॅक्ट आपले, आणि हातातून सोडतंय कोण? ही राजस्थानची बालदी. अरे यांच्या पार्श्वभागावर लात मारून आपण सगळी कामं घेतली पाहिजे. यांची काय हजी हजी करतो आपण? पैशांसाठीच ना. हे पैसे यांना नंतर येणाऱ्या काळात कसे भोवणार आहे ते आपण दाखवू, आणि आपण शिवसैनिक या सगळ्या बेडकांना दाखवून देऊ का तुम्ही जी गद्दारी केलीत गाववाल्यांशी, स्थानिक आमदारांशी, स्थानिक नेत्यांशी जी गद्दारी केलीत, ती त्यांना भोगल्याशिवाय आपण शिवसैनिक गप्प बसणार नाही. महिलेंविषयी या बाडग्याने वक्तव्य केलं. वक्तव्य मला रिपीट करायची गरज वाटत नाही, सगळ्यांना ठाऊक आहे. आणि मी एवढ्या खालच्या थराला जाऊ शकत नाही, जाऊ इच्छित नाही. सगळ्या रणरागिणींना, सगळ्या महिलांना, शिवसेनेच्या सगळ्यांना सांगू इच्छितो, आता प्रचाराची तोफ 6 वाजता थंडावेल, तरी पण जो कोणी तुमच्या घरादारात येईल का या बाडग्याला मतदान करा, खोटी आमिष दाखवील, पैशाचा पाऊस पडतील, सगळं ऐकून घ्या. ऐकून झाल्यानंतर या सगळ्यांच्या आता 2-2 बांगड्या टेकवा. महिलेंचा असा आदर अशा खालच्या थराला जाऊन बोलणाऱ्यांच्या हातात बांगड्या आपल्या शिवसेनेच्या रगनागिनी भरू शकतात याचा मला ठाम विश्वास आहे. डोळे उघडा. आणि येत्या 21 तारखेला आपला हक्काचा माणूस, ज्याला आपण सहज जाऊन भेटू शकतो, हक्काने रडगानं सांगू शकतो, काम करून घेऊ शकतो, आपली कळकळ असलेला माणूस, आमदार माननीय श्री मनोहर शेठ भोईर यांनाच भरघोस मतदानाने विजयी करून द्या. येत्या 24 तारखेला याच्यापेक्षा जास्त संख्येने विजयी जल्लोषाला तुम्ही याल याची खात्री मला आहे. मला बोलायची संधी दिल्याबद्दल शिवसैनिक आणि शिवसेना पक्षाचे कोटी कोटी आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जाहीर सभेप्रसंगी ज्यांची उपस्थिती इथं दिसली, जोरदार टाळ्यांचा गजर. शिवसेनेचे ज्येष्ठ सल्लागार बबनदादा पाटील यांचं इथं आगमन होतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात. कोण आला रे, कोण आला? आणि त्यानंतर आपल्याला संबोधित करतील तालुका संघटक आदरणीय बी एन डाकी सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानची कवचकुंडला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा पक्षप्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या या सभेप्रसंगी उपस्थित आदरणीय खासदार भारणेसाहेब, महिला आघाडीचा राज्यमंत्री ज्योतिताई ठाकरे अनघताई, या 190 विधानसभेचे अधिकृत महायुतीचे उमेदवार आदरणीय मनोहर शेठ भोईरसाहेब, बबनदादा पाटील साहेब, दिनेश पाटील साहेब, राहलकर साहेब आणि उपस्थित सर्व व्यासपीठ, तमाम शिवसैनिक माता, बंधू आणि भगिनींनो, बरेचसे मीटिंगमध्ये आम्ही पण मनोगत केली, बऱ्याचशा व्यक्तांनी मनोगत केली, अनेक उखाल्या पाखाल्या निघाल्या. मला जास्त काही बोलायचं नाही, वेळेचे मर्यादा आहेत. पहिलं महत् भाग्य मिळतोय का उद्धव साहेबांच्या सभेमध्ये बोलण्याचं भाग्य आम्हाला मिळतोय, याच्यातच आम्ही कृतार्थ होतून. कारण ज्या बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही शिवसैनिक झालो, त्या विचाराचा धगधगता हा अंगार आपण घेऊन समाजामध्ये फिरत असताना 80% समाजसेवा आणि 20% राजकारण ह्या मंत्रानेच आपण कार्य करत असताना. शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे संपर्क नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी साहेब या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया. ज्यांनी विजयाची हॅट्रिक केली आणि अजित पवार यांना सुद्धा धूल चाढली आणि या मावळ मतदारसंघाला खऱ्या अर्थाने जिंकण्याची एक सवय पाडून दिली, ते आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्रीरंगप्पा बारणे या ठिकाणी आले. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात. शिवसेनेची शिवसेना प्रमुखांना या रायगड जिल्ह्यात पहिली शिवसेनेची शाखा
पापडीच्या पाड्यात पनवेल इथं काढून शिवसेनेचं संपूर्ण भगवामय वातावरण रायगड जिल्ह्यात केले ते शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि सल्लागार बबनदादा पाटील या सध्या या ठिकाणी आले आहेत, त्यांचंही जोरदार स्वागत करूया आपण. धन्यवाद धन्यवाद भाऊ. शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटका सन्माननीय रेखाताई ठाकरे या ठिकाणी आले आहेत, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. रेखाताई ठाकरे धन्यवाद. थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे बरेचसे वक्त्यांनी अनेक उमेदवार साहेबांच्या पुढं असतानासुद्धा मी जास्त काही कुणाला तेसवीस तिसे बोलून बोलून चोथा आलाय जसं शिराल्याची भाजी बनतो आणि त्याचे शेरा जातात त्याची चटणी आपण बनवतो आगरी तर ही चटणी बनवायच्या पण लायक असा तो चोथा राहिला नाही. मला मी फक्त शिवसैनिकांना म्हणेन, खऱ्या अर्थानं आपण 24 कला गुलाल उजलू म्हणतो परंतु आज आपण आपण सुरुवाती असून फॉर्म नामनिर्देशन भरल्यापासून आपण प्रत्येकजण पेटलेला आहोत. मागच्या 5 वर्षापूर्वीची निवडणूक जेव्हा सबलावत साहेबांनी आदेश दिला आणि मनोज शेठ भोईर ह्या विधानसभेचे आमदार झाले तो आनंद पुन्हा आपला द्विगुणित करण्यासाठी पुन्हा एकदा आमदार मनोज शेठ भोईर आणि म्हणूनच आपण जी धुरा घेतल्या हातात जो वसा घेतला आहे आपण पेटून उठायचा आहे. मी उभ्या असल्या शिवसैनिका सांगेन जे पत्र्याच्या शेडच्या बाजूला कुठं आपण उभा आहात कारण आपण सोशल मीडियावर बघतो खुर्च्या इथल्या लागल्या मागच्या सभेमध्ये उजवा नोडमध्ये आपल्या ज्या खुर्च्या खाली आहेत त्याच्यात पहिलं शिवसेनेकडे बसून घ्यायचं आहे कारण मेसेज इथलं पण पत्रकार असू दे कुणी असू दे मेसेज हा बॅड जातो. आपण उभ्या आहेत या खुर्च्या न मानायला एवढी पब्लिक आहेत आपण बसून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो बाकीचे आयले गेले ज्यांचे अवकात नाही ते पण मनोज शेठच्या बाबतीत म्हणतात त्यांना पण मी चॅलेंज देतो. अरे मनोज शेठ हा देवस माणूस आहे गोरगरिबांचा कैवारी आहे यात कुठलीही शंका नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनावर पण टीका झाल्या मी कुणाचं नाव न घेता मी तेवढा मोठा नाही परंतु आपल्या शिवसेनेकांना दाखवून द्याय आपण विजयाचा गुलाल उडलून त्यांच्या तोंडावर कालं फासण्याचं काम आपण सर्व शिवसेनेकांनी करायचं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो आणि आपला पुन्हा रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद बी एन डाके साहेब आणि त्याच्यानंतर आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय विजय भोईर साहेब. 190 विधानसभा हॅलो या व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्ष रासपचे जिल्हा अध्यक्ष विकास वाक्षे या ठिकाणी आले जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. या मतदारसंघात अनेक रासपचे मतदार आहेत आणि त्यांनी 8 दिवसापूर्वीच मनोहर शेठ भोईर यांची भेट घेऊन कुठलीही आट न टाकता आम्हाला शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून आणायचं आहे एवढंच त्यांनी निश्चय व्यक्त केला आणि त्यांनी रासपचा पूर्णपणे पाठिंबा मनोहर शेठ भोईर यांना दिला त्याबद्दल जोरदार त्यांचं स्वागत करूया. विकास वाक्षे यांचं नमस्कार. 190 विधानसभा मतदारसंघाची आपल्या शिवसेना पक्षाची सर्व इतर आपल्यासोबत जे जोडलेले सर्व पक्ष मिळून आजची जी जाहीर सभा इथं आयोजित केले या जाहीर सभेसाठी आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार साहेब जे 5 वेळा सतत संसदरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत असे आपले सर्वांचे लाडके श्रीरंगाप्पा बारणे साहेब आपल्या राज्यसभेच्या ज्योतिताई ठाकरे आपल्या या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार आणि या विधानसभेचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार श्री मनोहर शेठ भोईर इतर सर्व व्यासपीठावरती सर्वांची नावं घेत नाही सर्व व्यासपीठ सन्मान्य व्यासपीठ इथं सर्व बसलेले माझे शिवसैनिक महिला बंदी सर्व कार्यकर्त्या आज ही जाहीर सभा इथं होत आहे आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे इथं येत आहेत. सभेला एक उर्मी आणण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलात. आज खरोखर मला एक अभिमानाची गोष्ट अशी सांगायची आहे. सर्व वक्त्यांनी सांगितलं आपले आमदार साहेब कसे आहेत कामाच्या बाबतीत प्रत्येका इथं जिथं बसलेले सर्व शिवसैनिकांना माहिती आहे आपले आमदार साहेब कामात दमदार आहेत.
मागचे एक तुम्ही जर मागच्या त्यांच्या विरोधकांची जर तुम्ही जाहीर सभेचं जर बघितलं तो कोण एल बी पाटील तो कोण गोपाल पाटील ते असे बरेच काय जण बोलली ते काय माहिती आहे का ते माकडाचा खेळ असतो माकडाचा खेळ त्या माकडाच्या खेळाच्या सोबत ते डमरूवाले असतात ना तसे ते डमरूवाले त्यांच्याकडं लक्ष द्यायची गरज नाही त्यांची अवस्था जेव्हा काही नसते तेव्हा मनोरषट भोईर जेव्हा कुठं काय पाहिजे असते तेव्हा मग विरोधक असे ते डमरूचा खेळ आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडं लक्ष द्यायची अजिबात गरज नाही आपले आमदार क्वचित कोणाच्याही बाबतीत विरोधक बोलत नाही म्हणजे आज जर तुम्ही एवढे भाषणं त्यांचे जर बघितली कोणाच्या बाबतीत असा नीच खालच्या दर्जाला जाऊन असं कधी वक्तव्य करत नाही प्रत्येकाची प्रत्येकाची लाईफस्टाईल असते प्रत्येकाचं वेगळं महत्त्व असतं समाजात यांना किती लायकी आहे त्यांनी समजावी आज ज्या पद्धतीने काही जण बोलतात मला कोणाच्याबद्दल वाईट बोलायचं नाही पण जे वक्तव्य एखाद्याला समाजामध्ये एखादा राजकारणी माणूस जो असतो तो राजकारणात एक लिमिटमध्ये बोलतो त्यांची लिमिट नाही याचा अर्थ ते राजकारणातनं संपलेलं आहे आज जर आपण बघितलं सर्व इथं माझे बांधव शिवसैनिक सर्व पावसामध्ये भिजत आहेत हे कशासाठी इथं जी आपली शिवसेनेवरती जी आहे आस्था जी आहे त्या आस्थेसाठी आज इथं माझ्या शिवसेनेमध्ये बरेच जण बैठकीला जाणारे असतील मीही स्वतः बैठकीला जाणार आहे आज बैठकीच्या माध्यमातून आज जर तो महेश बादली सांगत असतो मला सर यांचा आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद आहे याचा आशीर्वाद आहे त्याच्या भूलतापांना कधी बली पडू नका त्यांनी ज्या पद्धतीने असा अवापवा केलाय आज मला माझ्या माहितीमध्ये जेवढे इलेक्शन मी बघितलेत जन्मानंतर त्या जन्मापासून अशा बैठकीचं नाव कधी कोणी खराब केलं असं मला वाटत नाही म्हणजे या हरामखोराला त्याची जागा तिथंच दाखवायची आहे आपल्याला आणि ते सर्व माझे शिवसैनिक 100% दाखवतील असा मला ठाम विश्वास आहे आज जर एक छोटीशी मी तुम्हाला सर्व आपले यंग जनरेशन आहे सर्व युवा पिढी आहे महिला युवा सर्व आहेत एक छोटी मी गोष्ट एक हिटलरची गोष्ट सांगतो जगविजेता हिटलर जो जगाच्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न त्यांनी करण्याचा विडा उचलला होता असा एक जगविजेता हिटलर तो तू हिटलर तर प्रत्येकाला माहिती आहे तसा हा हिटलर जो प्रत्येक कामामध्ये माझा वाटा किती हे वाटा किती असा दलालगीचं काम करणारा हा महेश बादली त्याच्या या हिटलरगीच्यासाठी मी एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या या युवा जनतेने तर 100% या गोष्टीचा बोध घ्यावा अशीच एक मोठी सभा भरली होती हिटलर मस्तपैकी ते सभेला सभा भरली सभेची एंट्री हिटलरनी केली आणि त्या हिटलरने एक सोबत एक कोंबडा आणला होता कोंबडा त्या कोंबड्याचे येता येता तो जसा प्रवेशद्वारामधनं एंट्री मारली आणि एंट्री मारताच त्यांनी त्या कोंबड्याला हातात धरून सर्वांना दाखवायला लागला आणि येता येता त्या कोंबड्याची पिसं काढायला लागला तो कोंबडा विचारा विवलायला लागला आज तो कोंबडा इथपर्यंत आणताना त्याचे पूर्ण पिसं त्याने काढून टाकले असा तो हिटलर आपल्या सर्व युवा जनतेची युवा पिढीची प्रत्येक गोष्टीमार्फत तो अशी पिसं काढत असतो आणि आल्यावरती तो स्टेजवरती जसा चढला हिटलर आणि हिटलरने त्या कोंबड्याला खालती ठेवलं आणि त्याच्या खिशामधले 4-5 दाणे काढले आणि ते कोंबड्यामागं कोंबड्याच्या पुढं टाकले तो कोंबडा ते दाणे खायला लागला आणि जसा हिटलर जाईल त्याच्या मागं तो कोंबडा पळायला लागला असे हे जे त्याच्यासोबत फिरणारे दलाल आहेत ना दलाल हे यांची गत त्या कोंबड्यासारखी होणार आहे मी युवा जनतेला एवढंच सांगेन अशी गत आपली आणून देऊ नका कारण ही कोंबड्याची जात आपण जर कोंबडे झालो आणि जर अशीच आपली जर पिसं काढून म्हणजे सर्व कामं त्यांनी घ्यायची सर्व जे जे यंत्रणा त्यांनी करायची आणि आपल्याला कुठं ते बिस्किटासारखा चण्यासारखा काहीतरी द्यायचा अरे मला शेटणी हे दिला अरे मला शेटणी ते दिला ते मी त्या
नगराध्यक्षाचं भाषण मी बघितला, शेट का शेट काय बोलू तिथे बिचारी काय माहिती नाही. मी आज नगरपालिकेमध्ये जर खरोखर तुम्ही बघितलं उरणचा हे बघे रस्ते बघितले काय काय बघितलं ते फक्त सहींचे धने आहेत. नगराध्यक्ष असो नगरसेवक असो सर्व असो हे फक्त सहीचे धने आहेत. असं आपलं इकडं कुठं होत नाही. आपल्याला ज्याला खुर्चीवरती बसवला त्या शिवसैनिकाला त्याचं ठाम मत मांडण्याची ताकद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. त्याच्या मुलं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही ह्या झंझावता पुढं आणा आणि ह्या झंझावतात आपले मनोहर शेठ भोईर यांना धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आणा. एवढं बोलतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. अजून एक विनंती. प्रवेशद्वाराच्या बाहेर मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर कृपया अनेक शिवसैनिक उपस्थित उभे आहेत. शेकडो शिवसैनिक त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी आपण मैदानात यावं सभास्थानी यावं बसवून घ्यावं. त्या ठिकाणी अनेक शिवसैनिक कार्यकर्ते उरण तालुक्यातले त्यांना विनंती करतोय की या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करून त्यांना सभास्थानी बसण्यात व्यवस्था करावी. यानंतर तालुका प्रमुख संतोष ठाकूर हे मनोगत व्यक्त करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदरणीय युवासेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो. आणि आजच्या या प्रचारसभेसाठी उपस्थित असलेले या मावळ लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय ज्यांनी 5 वर्ष सातत्याने संसदपटू म्हणून किताब मिळवला असे सन्माननीय आप्पासाहेब बारणे ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आहे, ते तुमचे आमचे लाडके आमदार सन्माननीय मनोज शेठ भोईर, ज्यांना राज्यमंत्री यांचा दर्जा आहे अशा ज्योतिताई ठाकरे, वैभवजी थोरात, या रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दत्ताजी दलवी साहेब, रेखाताई ठाकरे, सन्माननीय सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, थोड्याच कालावधीत सन्माननीय पक्षप्रमुखांचा आगमन या ठिकाणी होणार आहे आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. आणि आज जो ते संदेश देतील तो संदेश घेऊन आपल्याला या पूर्ण विधानसभेमध्ये जायचं आहे. आणि मनोज शेठ भोईर यांच्या उमेदवारीवर धनुष्यबाणाचं मटण दाबून पुन्हा एकदा या त्यांच्या आमदारकीवर आपल्याला ठसा उमटवायचा आहे. याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी इथे जमलेलो आहोत. मित्रांनो, मी आपल्याला सांगेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे, परंतु याच मतदारसंघामध्ये या बाडक्या बालदिनी या गद्दारांनी गद्दारी केली आणि सर्व शिवसैनिकांना आणि आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन बरोबर घेऊन हा गद्दार या विधानसभेमध्ये फिरतोय. या फिरत असताना तो दांदातपणे सर्व गोष्टी खोट्या सांगतोय. खोटा बोलणं जणू काही त्याचा धंदाच आहे. मी इथल्या सर्व माणसांना सांगेन की पहिलं खोटं जर तो बोलला असेल या भागातील सर्व लोकांशी तर त्यांनी सर्व ठासून सांगितलं होतं 4 महिन्यापासून लोकांना की माझी पक्षाने उमेदवारी पक्की केलेली आहे, मनोहर शेठ यांची उमेदवारी पक्षाने कापलेली आहे, पक्षप्रमुख त्यांच्यावर नाराज आहेत, सन्माननीय खासदार साहेब त्यांच्यावर नाराज आहेत आणि म्हणून माझं तिकीट पक्कं झालेलं आहे. आणि ज्या वेळेला पक्षप्रमुखांनी सन्माननीय खासदार साहेबांनी पुन्हा एकदा आमदार साहेबांवर विश्वास टाकून ही उमेदवारी दिल्याच्या नंतर त्यांना एबी फॉर्म दिल्याच्या नंतर या गद्दाराचं टोन त्याच वेळेला खाली झालं आणि त्याच वेळेला याचा खोटेपणा उघडा पडला की हा माणूस किती खोटा आहे. पुन्हा त्याच्यानंतर हा माणूस सांगतोय की हा इलेक्शन लढवीत असताना मला वरिष्ठांचा पाठिंबा आहे, माझी तेवढी कॅपॅसिटी आहे की वरिष्ठ मला पाठिंबा देऊ शकतात, पण मी या गद्दाराला सांगू शकतो अरे एवढे तुझी अवकात होती, एवढं तुझा जर वरती संबंध होते तर तू तिकीट का आणू शकला नाहीस. हा त्याचा दुसरा खोटेपणा उघडा पडला.
आणि हे झाल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये फिरत असताना सातत्याने आमच्या खासदार साहेबांनी जी कामं केली केंद्रामधून, आमदार साहेबांनी जी कामं केली केंद्र शासनाच्या माध्यमातून, जी कामं झाली याचा सातत्याने मी केली म्हणून त्यांनी म्हटलं आणि विविध कामांचा त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये हा माणूस सांगतोय की विमानतळ मी आणला. अहो विमानतळ, नियोजित विमानतळ, गेले 40 वर्ष आम्ही तो बोर्ड बघतोय की हा विमानतळ केव्हा आला. आणि ज्यांच्या मुलं हा विमानतळ आला ते सन्माननीय दिवा पाटलांनी आयुष्य वेधलं या भागामध्ये या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. त्याने कधी म्हटलं नाही का हे काम मी केलं म्हणून. असा खोटा माणूस सातत्याने खोटं बोलतोय, सांगतोय 10 पदरी रस्ता मी बनवला. याच्या बापाची जागीदारी आहे काय? JNPT मध्ये हा ट्रस्टी आहे, सध्या हा ट्रस्टी सुद्धा नाही. आमचे सुद्धा 2 ट्रस्टी JNPT मध्ये बसलेले आहेत. सन्माननीय दिनेश पाटील तिथे ट्रस्टी होते, सन्माननीय रवी पाटील आमचा ट्रस्टी आहे. आणि हा बोर्डाचा अप्रूव्हल होता आणि बोर्डाच्या माध्यमातून, JNPT बोर्डाच्या माध्यमातून जी कामं प्रस्तावित झाली ती कामं केली. हा गद्दार सांगतोय की ती कामं मी केली. अहो केंद्राची गरज आहे, ज्या JNPT मध्ये 4-4 पोर्ट चालतात त्यांना त्यांचा धंदा वाढवण्यासाठी निश्चितपणे अशा प्रकारच्या रस्त्यांची गरज आहे. आणि म्हणून त्यांच्या धंद्यासाठी सुद्धा त्यांनी रस्ते बनवले आहे. आणि हा खोटा माणूस सातत्याने अशा गोष्टींचा श्रेय घेतोय. या उलट आमच्या आमदारांवर टीका करतोय की आमदार निष्क्रिय आहेत, आमदारांनी काय काम केलं. मी त्याला सांगू इच्छितो की जर तुला डोळे असतील, तुझे डोळे उघडे असतील, तुझ्या कार्यकर्त्यांना डोळे असतील, तर संपूर्ण उरण विधानसभेमध्ये फिर. आणि कुठल्याही गावामध्ये आम्ही चॅलेंज देतो की जेवढी गावं या उरण विधानसभेमध्ये आहेत असा कुठल्या कामामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून काम झालं नसेल हे दाखव, आम्ही तुझं काम करू. पण खोटं बोलू नकोस, प्रत्येक गावामध्ये जा. या गाढवांनी कुठलंही काम केलेलं नाही, कुठलं विकास काम केलेलं नाही, फक्त केंद्राच्या कामांची मोठे प्रोजेक्टचा गाजावाजा केला. अहो तो काय म्हणतोय की एके टायमाला तो कबूलही करतोय. हा गद्दार माणूस एक टायमाला काही गोष्टी कबूल करतोय की आमदारांनी म्हणे काय तर एखाद्या गावामध्ये 10 लाख निधी दिला, 15 लाख निधी दिला, 5 लाख निधी दिला, तर आमदार जातोय आणि उभा राहून कोट घालून फोटो काढतोय. मग हे तर तू कबूल करतोस त्या गावामध्ये निधी आमदारांनी प्रत्येक गावामध्ये दिलेला आहे. आणि आमच्या आमदारांनी नक्कीपणे जनतेची नाडी ओळखलेली आहे. ही जनतेची नाडी ओळखीत असताना त्या भावातील, त्या भागातील जनतेला काय अपेक्षित आहे, त्या भागातील जनतेला निश्चितपणे अपेक्षित आहे की माझ्या गावामधले अंतर्गत रस्ते आहेत ते आम्हाला चालण्यासाठी चांगले सुस्थितीत पाहिजेत. माझ्या गावामध्ये मला खराब पाणी गटाराचं पाण्यासाठी गटाराची लाईन पाहिजे. गावामध्ये बसण्यासाठी समाज मंदिर पाहिजे नागरिकांना बसण्यासाठी. माझ्या महिला भगिनींसाठी शौचालयाची गरज आहे, तिथे शौचालय पाहिजेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या नागरी सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न सर्वांनी आमदार साहेबांनी केला आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांना हे सुद्धा आलं. आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी कामं केले असल्यामुळे भरघोस ज्या ज्या गावामध्ये त्यांचे या जातोय तिथे तिथे जल्लोषाने त्यांचा स्वागत होतोय. हा माणूस हा प्रचार करीत असताना एवढा खालच्या पातळीवर गेला, एवढा खालच्या पातळीवर गेला की त्याने मध्ये एक उद्गार काढले की माझी जात काढतात. म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक माझी जात काढतात. अहो आम्ही सांगतो ना मारवाड्याला मारवाडी नाही बोलणार तर आणखी काय बोलणार. मी आगरी आहे मला आगरीच बोलणार, कोळी आहेत त्यांना कोळीच बोलणार, कराडी आहेत त्यांना कराडीच बोलणार, मराठा आहेत त्यांना मराठाच बोलणार. आता तुझी इच्छा असेल की मारवाड्याच्या ऐवजी मला दुसरं काय म्हणा तर आम्ही ते म्हणू, तसं आम्हाला सांग. तुझी दुसरी कुठली जात असेल तर. अशा प्रकारचा माणूस हिनवीत असताना त्याने एक उद्गार काढले की मला मारवाडी मारवाडी हिनवता, मग तुम्ही माझी जात काढता तर मला तुम्ही मत देणार आहात की मला तुमची मुलगी देणार आहात. या निर्लज्ज माणसाचा मी या व्यासपीठावरून निषेध करतोय. आणि सर्व आया बहिणी सांगतोय की याचा बदला येत्या 21 तारखेला मतदानाच्या पेटीमध्ये उमटवा, या गद्दाराला त्याची जागा दाखवा. आणि पार्सल ज्या ठिकाणाहून लोटा घेऊन राजस्थानातून आली त्या राजस्थानामध्ये पुन्हा ही पार्सल पाठवूया आपण 21 तारखेला, जेणेकरून त्याला त्याचा भागाचा तिथला जास्तीत जास्त विकास करू दे. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्व शिवसैनिक हे भगव्याचे बांधीलदार आहोत. जो भगवा देवदैवतांचा भगवा आहे,
जो देवदैवतांचा हिंदू देवतांचा भगवा हा समर्थांच्या खांद्यावर घेतला आणि तो समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर दिला, तोच भगवा आदरणीय शिवसैनिक प्रमुखांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि तोच भगवा सन्माननीय उद्धव साहेब आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहेत. या भगव्याचा मान राखण्यासाठी, या भगव्याची शान राखण्यासाठी आणि स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय संघटनेचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण पुन्हा एकदा या विधानसभेवर भगवा फडकूया एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, कोणत्याही क्षणी आता इथे सन्माननीय उद्धव साहेब येतील. महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून, पक्षप्रमुख उद्धव साहेब त्याचप्रमाणे युवा नेते आदित्य ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आजच्या या उद्धव साहेबांच्या जाहीर सभेत उपस्थित असलेले सन्माननीय खासदार आप्पा बारणे साहेब, माजी महापौर व संपर्क रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी साहेब, आमदार मनोजशेर भोईर, ज्योती ठाकरे मॅडम, अनका पाटील, रेखा ठाकरे व समस्त व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थित आणि बंधू भगिनींनो, पहिली जिल्हा परिषद निवडणूक ही झाली मनोज शेठची, त्यावेळेस सेव्याची रत्न, सेव्याची शांतेश्वरी, जसकाची रत्नेश्वरी आणि त्याचबरोबर डोंगरीची अंबादेवी ही सोबत होती. आज आपल्या या व्यासपीठावर आपल्या डोंगरीच्या घरात हे उपस्थित आहेत, त्यामुळं हा विजय आपला नक्कीच होणार आहे. महादेव घर सन्माननीय आज आपल्या या व्यासपीठावर आलेले आहेत. मागच्या जिल्हा परिषदेला त्यावेळेस पहिल्या 9 वर्षाच्या जिल्हा परिषदेला ते सुद्धा आपल्या समेत होते. म्हणजे उरण तालुक्यातल्या 3 त्या देव्या आहेत ज्या नवसाला पावतात, त्या देव्या आपल्या बरोबर असल्यामुळं हा विजय आपला निश्चित आहे. बेडकाचा बैल होत नाही त्या पद्धतीनं या माणसाचं काही खरं होणार नाही. किती काही जरी झाला, ह्याच्या ज्या वल्गना आहेत त्या वल्गना त्याच्या घशातच जातील. कारण 2002 सालापासून मनोहर शेठच्या बोटाला हात धरून बच्चा समेत काय कंदे बिले कान मी उतर उतर असा हा पद्धतीचा माणूस आहे. याला आपली जागा दाखवायला लागेल. माझी जात करता, अहो जात म्हणजे मारवाडी जात आहे, सिंधी आहे, पण आम्ही म्हणतो जात गोत्र धर्म आमचा शिवसेना, शिवसेना आणि शिवसेना. स्वतःच्या जातीच्या बाईचं नगराध्यक्षपद जे तिच्या वाट्याला आलं होतं ते सुद्धा त्यांनी दिलं नाही आणि आपला कुरेरीचा जांडा गोतास काय त्या पद्धतीनं त्यांनी आपल्या जातीच्या बाईला नगराध्यक्ष होण्यापासून वंचित केलंय आणि त्यांची सुद्धा त्याला शाप आहेत. राहता राहिला प्रश्न विवेक पाटील. विवेक पाटील हे शरीराने थकलेले आहेत, त्याने त्यांना त्यांच्या कर्णाला बँक सुद्धा थकलेली आहे. त्या दिवशी पेट्रोल पंपावर मला भेटले, मी बोला शुभेच्छा कार्य म्हणजे मारवाड्याला निवडून आणता, म्हटलं नाही आपल्या आगरी कराडी कोळ्याच्यात मधला आपल्यातला माणूस निवडून आणायचा तो म्हणजे मनोहर शेठ यांना निवडून आणायचं. मग शी 90 कामगारांच्या नोकरीत कुरट वारली. घरापुरची लाईट गेले अनेक वर्ष जे पडते त्यांच्या सोबत राहतात त्या पडत्यानं जमलं नाही, पण त्यासाठी शिवसेनेचा बळी ठाकूर बसायला लागला सरपंच म्हणून, तेव्हा ती घरापुरची लाईट आलेली आहे. किती काही जरी केलं, अरे मी असं म्हणतो तुझ्या गडकरीशी एवढा संबंध आहे सगळं आहे मान्य करतो ना, मग असं असताना तुम्ही तिथून तिकीट का आणली नाही. मी काल पण तिकीटला बोललो त्यांच्या, अरे तिकीट आणली असतीस तर आम्ही स्वतः कट्टर शिवसैनिक आहोत, आम्ही युतीचा धर्म पाळून आम्ही प्रचार केला असता. परंतु नाही, वाकड्यात जायचं आणि हे काहीतरी करून बसायचं. पण एक नक्की सांगतो, ही आपली जी आगरी कराडी कोळी लोक आहेत, आज त्यांचा KL कोळी सुद्धा त्याच्या वेशात आलेला आहे, करंजा जेटीचं सुद्धा त्यांनीच काम केलेलं आहे. देऊ काशीची भली लंगोटी नाताळाच्या माती आणू काठी, 24-21 तारखेला आम्ही तुमच्या काठीचा आणणार आहोत मतदानाचा प्रहार करून. यानंतर मी ज्योती ठाकरे यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द उपस्थित करा. सर्वांना आनंदाची बातमी, साहेब हेलिकॉप्टरने उरणकडे निघालेले आहेत. सर्वांना आनंदाची बातमी. ज्योतिताई ठाकरे, मी कृपया विनंती करीन व्यासपीठावर सर्वांची नावं घेऊ नका, थोडक्यात आपली मनोगत व्यक्त करा, फक्त थोडक्यात प्लीज. खासदार साहेबाने बोलायचं आहे, आमदार साहेबाने बोलायचं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, याचबरोबर छत्रपतींच्या नंतर हिंदुत्वाचा ध्यास, हिंदुत्वाचा श्वास, हिंदुत्वाचा विश्वास केवळ हिंदुस्थानात नव्हे हिंदुस्थानाच्या बाहेरही ज्यांनी नेला आणि तमाम विश्वाला ती जरब दराला दाखवला ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी आम्हाला शिस्त शिकवली ते धर्मवीर आनंद दिघे साहेब, भारताला सुराज्य करावं हे कवी कल्पना ज्यांनी केली ते भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी, महायुतीचे त्यावेळेचे मोठे नेते स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करते. आज महायुतीच्या या महासंग्रामामध्ये व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट खासदार सन्माननीय बारणे साहेब, आपल्या सर्वांचे संपर्क प्रमुख सन्माननीय दत्ताजी दादा, त्याचबरोबर ज्यांची निशाणी 2 नंबरला आहे. 2 नंबरला का आहे माहितीये? एकदा आमदार झालाय, दुसऱ्यांदा आमदार व्हायचं आहे, अशी ज्यांची निशाणी 2 नंबरला आहे ते आमचे भावी पुन्हा एकदाचे आमदार. आणि आम्ही कल्पना करतो की भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेतले मंत्री सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके मनोहर शेठ भोईर, महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या समवेत उपस्थित मंचावरचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, प्रत्येकाचं नाव घेणं गरजेचं आहे. पण यांचं नाव घेण्याबरोबरच माझ्या समोर बसलेल्या तमाम माता भगिनींचं, तमाम शिवसैनिकांचं, तमाम युवा सैनिकांचं नाव घेणं गरजेचं आहे. कारण या विधानसभेमध्ये विजय जर कोणी खेचून आणणार असाल तर माझ्या समोर बसलेल्या ह्या सगळे मंडळी ते विजय खेचून आणणार आहेत. घराघरात जाऊन, दारादारात जाऊन आमचाच उमेदवार सर्वश्रेष्ठ कसा, आमचाच उमेदवार योग्य कसा हे पटवण्याचं काम ही माझ्या समोरची सगळी गटप्रमुख, बूथप्रमुख, सर्व कार्यकर्ते आणि माझ्या महिला रणरागिणी करणार आहे. तुम्हाला कडक सॅल्यूट. इथे येण्यापूर्वी 4-5 गोष्टी समजल्या, त्यातली एक गोष्ट समजली, महिलांच्या संदर्भात अपशब्द वापरले. ज्या माणसाला महिलांचा सन्मान करण्याची अक्कल नाही त्या माणसाला आपण निवडून देणार आहोत का? आणि म्हणून जो सन्मान आम्हाला शिवसेनेने शिकवला, जो सन्मान आम्हाला शिवरायांनी दिला, जो सन्मान आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिला, आणि जर आमच्या विरुद्ध कोणी अपशब्द बोलत असेल तर बालदिनी हांड्यांनी कळशा आम्ही लांबच फेकून देऊ. समुद्र आहे आमच्याकडे समुद्र, आणि हा समुद्र आमच्या शिवसैनिकांचा आहे. तमाम उसळलेल्या या शिवसैनिकांच्या समुद्राला, या सागराला आवाहन करते, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1-2 ते 3 दिवसाचं फक्त अंतर आहे, त्याला त्याची जागा वेळीच दाखवून द्या, त्याची नांगी ठेचून टाका. ही एकमेव संधी पुन्हा एकदा आपल्याला आलेली आहे. आज महायुती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घौडदौड करते. अहो, जो त्यांच्या पक्षाचा झाला नाही, काय दिलं नाही बीजेपीनं त्याला, त्याला नगरसेवक दिलं, त्याला नगराध्यक्ष केलं, त्याला विश्वस्त केलं, 2-2 पोटचं, मुंबई पोटचं पण केलं आणि आमच्या जैन पिढीचं पण केलं. एवढं असून सुद्धा पक्षाचा आदेश डावलून, पक्षाचा आदेश डावलून जो अपक्ष उभा राहिला, जो स्वतःच्या पक्षाचा राहिला नाही, तो माझ्या मतदारांचा होणार आहे का हो? आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आमचं मत फक्त आणि फक्त 2 नंबरच्या मनोहर शेठ भोईरांना, कारण त्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला आणायचं आहे. त्यांनी वल्गना केली म्हणे, काय म्हणाला, आमच्या आगरी, कोळी, कराडी बोली भाषेबद्दल बोलला. तुझी मारवाडी काय आहे ती बघ, आम्हाला आमच्या संतांनी शिकवलंय प्रत्येक भाषेचा आदर करायचा, तुलाच आम्ही याच आगऱ्यांनी, याच कोळ्यांनी, याच कराड्यांनी तुला नगरसेवक केलं आणि नगराध्यक्ष केलं हे विसरलास, ही जनता तुला माफ करणार नाही. उरण विधानसभेच्या तमाम नागरिकांना, तमाम मतदारांना पुनश्च एकदा विनंती करते. कालच्या भाषणामध्ये, बीकेसीत झालेल्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणाले, अगर कोई गलती की तो पूरी सजा मिलेगी. अभी सजा मिलने का टाइम आ गया है और सजा देने का टाइम शिवसैनिकों आ गया है.
अभी हमको ध्यान में रखना है, सजा तो देनी ही देनी है। मित्रांनो, मैत्रिणींनो, आयांनो, बायांनो, मातांनो, शिवसैनिकांनो, युवा शिवसैनिकांनो, तुम्हाला पुनश्च एकदा विनंती करते, शिवसेनेचा भगवा हा झंझावात केवळ या उरणमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ताकदीनं फिरवताना आमच्या युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांचे हात बळकट करण्यासाठी उरणचा हा शिलेदार मनोहर शेठ भोईर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। पुन्हा कोणी शेठच्या विरुद्ध उभं राहायची हिम्मत करता कामा नये हे आवाहन करते आणि याच ठिकाणी थांबते। मला कल्पना आहे आपले अनेक मार्गदर्शन आपल्याला ऐकायची आहेत। भरलेल्या पावसात उसळलेल्या जनसागराला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते, थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। थोड्याच कालावधीत उद्धव साहेब इथे मी अनघा कानिटकर ताईंना विनंती करतोय की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। अनघा ताई या, या लोक महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आराध्य दैवत शिवछत्रपती यांच्या चरणी नतमस्तक होऊन सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच सौभाग्यवती मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करते। आज ज्यांची जाहीर सभा इथे आयोजित केलेली आहे, ज्याच्यासाठी एवढा प्रचंड जनसागर उसळलेला आहे, ते आपले कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी तसंच या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट असे खासदार आप्पा बारणे, आपले संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी साहेब, ज्यांच्यासाठी हा जनसागर उसळलेला आहे, ते आपले उमेदवार आणि विद्यमान आमदार मनोहर शेठ भोईर, राज्यमंत्री आपल्या आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन झालं, ज्यांचं भाषण झालं, ते ज्योती ठाकरे, तसंच जिल्हा संघटक रेखा ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व विविध संघटनांचे, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि समोर बसलेले सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि समस्त नागरिक आणि मतदार बंधू भगिनींनो, खरोखरी इथून समोर दिसतंय पाऊस पडतोय। सकाळीपासनं जो पाऊस सुरू झालाय तो अद्याप थांबलेला नाही आहे, सतत पाऊस पडतोय। मला वाटतं हे एक प्रतीक आहे की आपल्याला होणारं मतदान हे असं सतत होत राहणार आहे आणि मतपेट्या या धनुष्यबाणाच्या समोरचं 2 नंबरचं बटन दाबून भरल्या जाणार आहेत, त्याचं हे प्रतीक म्हणून आज पावसाने पण आगमन केलेलं आहे, आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे। समोर कोण उभं आहे हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। नाव घ्यायची काही आवश्यकता मला स्वतःला वाटत नाही, कारण एक रेघ आपली मोठी करण्यासाठी दुसरी छोटी करण्याची गरज नाही, आपली रेघ मुळातच मोठी आहे। अकबराची गोष्ट माहिती आहे की आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आपण मोठे आहोत हे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला लहान करण्याची आवश्यकता नाही, जो तो आपापल्या पतीप्रमाणे लहानच आहे आणि आपले कार्यसम्राट आमदारांची रेघ ही लांब आहे आणि ती आपल्याला आणखीन उंच करायची आहे। कार्यसम्राट आमदारांनी उरण विधानसभा क्षेत्रामध्ये येत असलेलं उरण ग्रामीण भाग तसंच खालापूरचे 2 जिल्हा परिषद वॉर्ड, पनवेलमधले जिल्हा परिषद विभाग, उरणची नगरपालिका हे मतदानाचं क्षेत्र आहे, याच्यातून आत्तापर्यंत जो झंझावात उभा केलेला आहे त्याच्यातनं भरघोस मतदान आपल्याला सर्वांना करायचं आहे। आपण शिवसेना प्रमुखांचं नाव घेतो, कार्याध्यक्षांचं नाव घेतो आणि प्रचार करतो आणि प्रत्यक्ष मतदान करताना किंवा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जर कदाचित आपण काही आगळीक करत असो, काही वेगळं करत असू, तर शिवसेना प्रमुखांना सर्वांनी आठवावं। मी कळकळीचं आवाहन करते, जेव्हा मतदान केंद्रात जाल, जेव्हा नागरिकांना भेटाल, चिठ्ठ्या द्याल, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांना आठवा, उद्या विधानसभेवर भगवा जो डौलानी फडकणार आहे त्याची आठवण करा,
त्याच्यासमोर नतमस्तक व्हा आणि मग ते 2 नंबरचं बटन दाबा. किती मतांनी मागच्या वेळेला निवडून आलो, मगाशी दिनेश पाटील यांनी सांगताना सांगितलं की मागच्या वेळेला 840 मतांनी निवडून आलो, या वेळेला 8400 मतांनी निवडून येणार होत म्हणून. पण नुसतं घोषणा करून होणार नाही. मी आपल्याला सर्वांना असं कळकळीचं आवाहन करीन की आता उरलेले जे 2 दिवस आणि 2 रात्री आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्यांना जे काम करायचं आहे ते त्यांना करू द्या. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, 21 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानामध्ये आत्ता पडतोय त्याप्रमाणे थेंबाथेंबानी आपलं मतदान धनुष्यबाणावर जास्तीत जास्त होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आणि आपल्याकडे आत्ता जे शिवसेनेचे आमदार आहेत ते आमदारांचे हात आपण बळकट करायचे आहेत. विधानसभेमध्ये आपला डौलानी फडकणारा भगवा जो आहे त्याच्यामध्ये आपला शिलेदार डौलानी तिथे गेला पाहिजे. जसं आपण लोकसभेमध्ये आप्पा वर्णेंना तिथे लोकसभेमध्ये मतदान केलं त्याचप्रमाणे नाही तर किंबहुना जास्त मतांनी. आप्पा कदाचित म्हणतील की जास्त मतांनी मतं मिळायला पाहिजेत असं आहे, तर खरंच आहे ते. आपण सर्वांनी या गोष्टीसाठी कटिबद्ध होऊया. इथून निघताना बघा कार्याध्यक्ष किती ठिकाणी फिरतायत आपण बघतोय, पेपरमध्ये वाचतोय. इतका झंझावात ज्यांनी उभा केलेल्या आहेत, मनापासून जे कष्ट अव्याहत अविरत करतायत त्यांना आपला खारीचा वाटा हा देणं अत्यावश्यक आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा विनम्रतेने आपल्याला आवाहन करते, येणारे 2 दिवस 2 रात्री जागरूक राहा. 21 तारखेला जास्तीत जास्त मतदान धनुष्यबाणावर होईल याची आपण सर्वांनी काळजी घ्याल. एवढं बोलते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्यांनी गजरात मॅडम यांनी खरोखर म्हणा. या ठिकाणी आपले जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दत्ता दवी साहेब आपले मनोगत व्यक्त करतील. तत्पूर्वी मी एवढंच सांगेन, उद्धव साहेब ठाकरेंच्या उपस्थितीत या भागातील शेतकरी कामगार पक्षाची एक मोठी ताकद कामगार नेते महादेव गरज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पूर्व विभाग प्रमुख रुपेश म्हात्रे आणि त्यांची पत्नी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहे. महाराष्ट्राचा आराध्यवत छत्रपती शिवाजीराजे, हिंदहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, भारतीय घटनेचे शिल्पकार पंडित बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांना मनाचा मुजरा करून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजचे आमदार आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्री म्हणून जाऊन बसणार आहेत ते सन्माननीय मनोहर शेठ भोईर यांच्या प्रचाराची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये उद्धव साहेबांचं आगमन होईल. व्यासपीठावरती सन्माननीय आप्पासाहेब बारणे या ठिकाणी उपस्थित आहेत, मनोहर भोईर साहेब आहेत, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या रणरागिणी आहेत, रेखा ठाकरे आहेत, सगळेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत. आणि हे का म्हणतोय मी की आपले सगळे शिवसेनेचेच पदाधिकारी आहेत. गेल्या प्रचारापासून शिवसेनेच्या तोफा या संपूर्ण उरण मतदारसंघामध्ये धडत आहेत. आणि म्हणून उद्याचा आमदार कसा असावा आणि उद्याचा आमदार कोण असणार आहे हे खऱ्या अर्थानं उद्याच्या विजयाचेच आपण सर्व शिल्पकार आहात. गेल्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतोय. मगाशी बऱ्याच जणांनी महेश बाजलीचं नाव घेतलं. खरं म्हणजे कशात नाय काय आणि बासनात पाय अशा प्रकारच्या माणसाचं का नाव घ्यावं आणि बेडकाने किती फुगावं हे पण ठरवलं पाहिजे खरं म्हणजे. आणि मनोहर भोईरसारखा एक कार्य सम्राट आमदार गेल्या 5 वर्षामध्ये काय काम करतोय हे बघण्यासाठी आपण कुठेतरी फिरायला पाहिजे, लोकांचा संपर्क असायला पाहिजे. आपण गावागावांमध्ये कधी फिरले नसाल, आपण शहरामध्ये फेरफटका मारला नसाल, आणि त्यामुळे तुम्हाला समजणार कसं की मनोहर भोईर साहेबांनी नेमकी कामं काय काय केलेली आहेत. यावर सिद्ध होतं की या संपूर्ण तुमच्या मतदारसंघामध्ये त्यांचा कुठेही लोकसंपर्क नाही, फक्त पैशाचा माज आलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, हे आपण सगळे जे या ठिकाणी जे लोक आलेले आहेत, जे मतदार आलेले आहेत, जे कार्यकर्ते आलेले आहेत,
हे भाड्याने आणलेले नाही आहेत, हे कट्टर शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांनी घडवलेले शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली लोक आहेत, आणि त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य ज्यावेळी केलं जातं त्यावेळी खरं म्हणजे समजायला पाहिजे, लोक पण समजतात. आज या ठिकाणी काही नसताना हा माणूस महिलांच्या बाबतीमध्ये नको ती वक्तव्य करतो, या ठिकाणी काही नसताना मोठ्या मोठ्या फिसारक्या मारतो. उद्या विधानसभेत जर गेला तर आपलं काय होईल, हा आपलं काय करेल. मनोहर भोईर आमचा एकदम साधा माणूस आहे बिचारा, कुठेही चला चालले. कारण आम्ही ज्या ज्यावेळी फोन करतो एखाद्या बैठकीसाठी तेव्हा मनोहर भोईरचं सांगणं असतं, साहेब मी ह्या गावामध्ये आहे, या गावामध्ये ही समस्या आहे, माझ्या लोकांना मला भेटायचं आहे, माझ्या आमच्या गावातला तो अमुक नातेवाईक या ठिकाणी देवाज्ञा झालेली आहे त्याच्या कुटुंबाला भेटायला जायचं आहे. आणि एवढा दांडगा जमसंप असताना कोण आहे बालदी, कुठे कुठून आला आहे? अहो मनोहर भोईर आमच्या भूमिपुत्र आहेत, त्यांचा जन्म ह्या गावात झाला आहे, त्यांचं हे स्वतःचं स्थान आहे. आणि स्वतःचं स्थान या ठिकाणी असताना आपण भूमिपुत्राला सोडून नको त्या माणसाला आपण आणणार आहोत का? परंतु ह्या महाराष्ट्राने सगळ्या लोकांना स्वीकारलेलं आहे, तो मारवाडी असो, गुजराती असो, साऊथ इंडियन असो, या महाराष्ट्राने या मुंबईने सगळ्यांना स्वीकारलेलं आहे. याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्हाला आम्ही डोक्यावरती घेणार का? उद्या तुम्ही काही बोलायचं नाही, आम्ही ऐकून घ्यायचं, परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये 21 तारीखला ही सगळी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण नुसतं एक मतदार होऊ नका, आपण असं करा की मी माझ्या वतीनं 100 मतं आणणार आहे, मी माझ्या वतीनं 50 मतं आणणार आहे. आणि अशा प्रकारच्या मतांची आपण जर बेगमी केली तर मी म्हणतो बरं भोईर साहेब 8,000 नाही 20,000 लीडने निवडून येतील. अशा प्रकारचं संपूर्ण काम या त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे. लोकांचा संपर्क दांडगा आहे, लोकांची कामं केलेली आहेत, लोकांना या ठिकाणी कुठल्याही म्हणजे क्षेत्रामध्ये कुठे मदत केली असं होणार नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा उमेदवार उद्धव साहेबांनी दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी स्थानिक जे उमेदवार आमदार होते त्यांचीसुद्धा उमेदवार रद्द केलेली आहे, कारण 5 वर्षामध्ये त्या ठिकाणचं कामकाज बघितलं जातं. उद्धवजींनी जी काही उमेदवार देतात की दिलेली आहे ती अशीच नाही दिलेली आहे, संपूर्ण ह्या विधानसभेचा अभ्यास केलेला आहे. कार्यकर्ते आहेतच, पदाधिकारी आहेतच, आमच्यासारखे पदाधिकारी आहेतच, परंतु वेगळी यंत्रणा लागून सुद्धा या खरा या मतदारसंघामध्ये भोईर साहेबांनी काय काम केलेलं आहे, भोईर साहेबांनी लोकांना काय दिलेलं आहे, भोईर साहेबांनी संघटना कशी वाढवलेली आहे, भोईर साहेबांनी संघटना कशी जोपासलेली आहे हे बघूनच त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि म्हणून त्यांचा विजय निश्चित आहे. खरं म्हणजे सगळे आम्ही या मतदारसंघामध्ये फिरत असताना भोईर साहेब हा बालदी आहे ना 3 नंबरवरती जाणार, सरळ सरळ डायरेक्ट 3 नंबर. कारण हे सगळं त्याचं वक्तव्य बघितल्यानंतर या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत त्यांनीसुद्धा आतापर्यंत असा उमेदवार मला वाटतं कुठे बघितला नसेल की नको त्या स्थळाला येऊन या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी करतोय. करा ना तुम्ही लोकशाही प्रणालीमध्ये, ह्या निवडणुका आहेत लोकशाहीच्या, लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही प्रचार करा, लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही लोकांकडे जा, मतदारांकडे जा. परंतु ते जात असताना कुठलाही समाज, कुठली जात, कुठला धर्म, किंवा महिला किंवा पुरुष हा दुखावला जाता का म्हणे याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. आणि मनोहर भोईरसारखा आमचा देव माणूस आहे, देवाला मानणारा माणूस आहे, देवासमोर नतमस्तक होणारा माणूस आहे, विचारामध्ये त्यांच्या गोडू आहे, त्यांचं बोलणं किती गोड आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या माणसाला सोडून नको ते आपण मृगजळाच्या मागे लागायची काय गरज आहे, मृगजळाच्या मागे लागायची गरज नाही आहे. की उद्धवजींनी एक चांगला उमेदवार दिलेला आहे, भविष्यातल्या या महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक अग्रगण्य असा होणारा नेता आमचा आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे उद्धवजींचं आता हेलिकॉप्टर मला वाटतं उडालेलं आहे, थोड्याच वेळामध्ये इथे पोचेल, आणि त्यामुळे अजून दोन वक्त्यांना बोलायचं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आपण शुभेच्छा तर घ्याच आमच्याकडून, परंतु त्या शुभेच्छा माध्यमातून प्रत्येकाने मताचा जोगवा या मतपेटीपर्यंत घेऊन या, त्या बटणापर्यंत घेऊन या. आणि मनोहर शेठ भोईर यांना भरघोस मताने विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जयवी साहेब. या ठिकाणी बहुजन मुस्लिम संघटन यांनी, बहुजन मुस्लिम संघटनेतर्फे मनोहर शेठ भोईर यांना यांच्या उमेदवारीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. संपूर्ण संघटना ही, संघटनेचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेत, त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला, जाहीर पाठिंबा दिला आहे.
यानंतर मी भाषणाला उल्लेख करीन, पण त्याच्या अगोदर विनंती करेन, प्रचंड संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मला सांगायला अभिमान वाटतोय की या मैदानात एकही खुर्ची रिकामी राहिलेली नाही, संपूर्ण खुर्च्या भरून गेलेल्या आहेत. मी कार्यकर्त्याला विनंती करीन, अजूनही पाठीमागं काही कार्यकर्ते उभे आहेत, त्या काही मध्यामध्ये भागात काही खुर्च्या रिकामी आहेत, त्यांनी बसावं. आणि कार्यकर्त्यांना, बाहेरच्या कार्यकर्ते जे उभे आहेत शिवसैनिक, त्यांना विनंती करतो त्यांनी आपण मैदानात यावं. दत्तादेवी साहेब आपण बोलत होतात आणि अत्यंत सन्मानपूर्वक आमच्या मनोहर शेठभाऊ यांना तुम्ही धन्यवाद देत होतात, त्यांचा स्वभाव सांगत होतात. मी तुम्हाला एकच सांगेन, 5 वर्षात मनोहर शेठभाऊंनी शिवसैनिकांची एक चांगली नाळ जोडलेली आहे. शिवसैनिकांचा आवडता उमेदवार म्हणून मनोहर शेठभाऊंनी एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे. मी तुम्हाला खात्रीला एक सांगतोय, आम्ही मगाशीही बोललो की या मतदारसंघात कुणीही बडाया मारल्या तरी हा शिवसेनेचा, काल 5 वर्षापूर्वी बाल्यकिल्ला होता, आता 25 वर्ष बाल्यकिल्ला हा शिवसेनेचाच राहणार आहे, एवढं तुम्हाला खात्रीला एक सांगतोय. यानंतर आपण ज्यांची वाट बघतोय ते आपले दुसऱ्यांदा जॉईंट किलर आपले येणार आहेत, बारणे साहेबांसारखंच एक प्रचंड मताने मतादेखे मिळवणार आहेत, ते मनोहर शेठभोर यांना विनंती करतोय, त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मनोहर शेठभोर यांना आपण धन्यवाद देऊया. शिवसेना आजच्या या जाहीर सभेत फक्त ही फक्त नम्रता आताच्या निवडणुकीत असलेल्या संपूर्ण उमेदवारांमध्ये फक्त नम्रता ही मनोहर शेठ भोर यांच्या मध्येच आहे, हे पुन्हा मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती यांना वंदन करतोय. घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय. अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतोय. प्रकल्पग्रस्तांचे प्रणेते की ज्यांनी अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी कामकऱ्यांसाठी अर्पण केले ते वंदनीय दिवा पाटील साहेब यांना वंदन करतोय. माझ्या पक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय उद्धवजी साहेब, युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब यांना मानाचा मुजरा करतोय. व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांनी 2 वेळा 2 लाखांच्या फरकाने विजयश्री अर्पण केले, असे ससंतरत्न आदरणीय खासदार आपल्या सर्वांचे लाडके आप्पा बारणे यांना आज या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी उपस्थित आहेत. संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी साहेब या महिला महामंडळाच्या अध्यक्ष आहेत, त्यांना राज्यमंत्री दर्जा अशा ज्योतिताई ठाकरे, अनगा कानेटकर, रेखाताई ठाकरे, मंचावर उपस्थित सर्व शिवसेनेचे युतीचे पदाधिकारी, आणि आज या ठिकाणी एवढा पाऊस पडूनसुद्धा प्रचंड संख्येने जमलेले माझे शिवसैनिक बंधू आणि भगिनी, ही निवडणूक सत्य आणि असत्याची निवडणूक आहे. गेल्या 20 वर्षामध्ये शिवसेनेची प्रामाणिकपणे सेवा केली, याच उरणमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये माझ्या शिवसैनिकांनी
मला भरघोस मताने जिल्हा परिषदेवर पाठवलं आणि 2014 ची जर आपल्याला सर्वांना आठवण असेल तर फक्त 13 दिवस मिळाले प्रचाराला आणि त्या 13 दिवसामध्ये माझा झोपलेला शिवसैनिक जागा झाला, नाराज होता तो उठला आणि रणांगणावर लढाईला उतरला आणि कोणालाही असं वाटलं नव्हतं की शिवसेनेचा आमदार या मतदारसंघामध्ये निवडून येईल। ती सर्व चमक, ती सर्व झलक ही माझ्या शिवसैनिकांनी दाखवली आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो। मी लोकांना विसरलो नाही। या 5 वर्षामध्ये मी सतत 14 ते 15 तास लोकांसाठी काम करत आहे। हा उरण मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण मतदारसंघ आहे। अगदी कर्जाच्या टोकापासून ते व आपल्या बेलापूर ब्रिजपर्यंत, पुढे खारपाडा ब्रिजपर्यंत आणि शेवटी उरला सर्व उरणचा टोक। परंतु प्रत्येक टोकाच्या कार्यकर्त्याच्या बरोबर गेल्या 5 वर्षामध्ये हा एकही असा प्रसंग कार्यकर्ता आला असेल तर त्या प्रसंगामध्ये सामील होणारा तुमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। आमदारमधून कधी हवेत राहिलो नाही। माझ्या मतदारसंघामध्ये जो माझा कार्यकर्ता आहे त्याला सन्मानाची वागणूक दिली। जो शाखा प्रमुख असेल, युवासेना प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असेल, उपतालुका प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, माझ्या महिला आघाडी असेल, युवासेना असेल, माझा एकही कार्यकर्ता हा कधी माझ्यावर नाराज आहे कधी मला बघायला मिळालं नाही। आणि आज ही सर्व जनशक्ती आहे, भाड्याने बोलवलेला एकही या ठिकाणी कुठलाही माझा या ठिकाणी आलेला एकही माणूस नाही। आणि शिवसेनेमुळे कधी भाड्याने माणसं आणत नाहीत। ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी गाडी नसेल तर एसटीने येणार, परंतु सभेला त्या ठिकाणी सहभागी होणार। आणि म्हणून बंधूंनो, हा महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर विनंती करतो की जीवनामध्ये काम करत असताना मी कायमस्वरूपी समाजाची सेवा केलेली आहे। त्या ठिकाणी धर्म, पंथ, जात कधी बघितली नाही। किंबहुना कुणावर प्रसंग आला असेल तर तो कुठल्या पक्षाचा ते कधी विचारलं नाही। एखाद्याला हॉस्पिटलाइज जर झाला असेल तर त्याला माझ्या खिच्यात असतील तेवढे पैसे देण्याचं काम मी करत आलेलो आहे। अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना इंजिनियर बनवलेले आहेत, डॉक्टर बनवलेले आहेत। आणि हे करत असताना एकच जीवनामध्ये समोर लक्ष ठेवलेलं आहे की माझा समाज बांधव दीन दुबला हा मला हसतमुख दिसायला पाहिजे आणि तो जेव्हा हसतमुख दिसेल त्यावेळेस मी खरा आनंदी असेल। काय करायचं इस्टेट दी? जर आपल्याला सुख नसेल आणि जर आपल्याकडे जर 2 पैसे असतील तर ते पैसे आपण गोरगरिबांच्या सेवेसाठी जर वापरले आणि त्याला सुख दिला तर त्याच्या सुखामध्ये खरं सुख आपलं आहे। आणि म्हणून ह्या मतदारसंघाचा काम करत असताना अगदी खालापूरचा चौक मतदारसंघ, खालापूरचा वासांबी मतदारसंघ, खालापूरचा वडगाव मतदारसंघ ह्या मतदारसंघाचा जर विचार केला तर मी आज ठामपणे सांगतो की त्या तिन्ही मतदारसंघामधून मी 10,000 मतांच्या लीडमध्ये येईन। माझा एवढा कार्यकर्ता त्या ठिकाणी भक्कम आहे, माझा एवढा कार्यकर्ता तिथे कडवा आहे, माझा एवढा कार्यकर्ता तिथं निष्ठावान आहे की त्याला धनुष्यबाणाशिवाय दुसरा काय समोर दिसत नाही। आणि म्हणून तुम्ही आज तुम्हाला सर्वांना या ठिकाणी
आपण आनंदाचा आजच उत्सव साजरा करा की गेल्या वेळी पनवेल मतदारसंघामध्ये फक्त 13,000 मतं मिळाली होती, यावेळेस किमान 30,000 मतं मिळतील एवढा जनसंपर्क आपला वाढला आहे. अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते, अनेक शेका पक्षाचे कार्यकर्ते इच्छेने, आनंदाने, मनाने शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. पलीकडे बघितला तर पैसे देऊन त्या ठिकाणी भाव लागलेला आहे. ग्रामपंचायत सदस्य या 2 लाख रुपये देतो, सरपंच या 5 लाख रुपये देतो. हे पैसे मेहनतीचे नाहीत, हे पैसे कमिशनचे आहेत. त्या ठिकाणी जे जे काय व्यवसाय चालले त्या व्यवसायावर अनेक लोकांकडनं कमिशन घेऊन त्या ठिकाणी ते पैशाचा वापर केला जातो आहे. परंतु एक मी या ठिकाणी निश्चित सांगेन की माझा एकही शिवसैनिक त्याच्या पैशाला बळी पडला नाही आणि भविष्यातही बळी पडणार नाही. हा बालदे काय म्हणतोय, तर मी 5,000 कोटीचे काम आणली, कोटीचे नाही कोट, जो आप्पांनी घातलाय तो कोट. अरे 5,000 कोटीची जर कामं आणली असतीस तर या ठिकाणी बऱ्याच काही समस्या आहेत. पाच हजार कोटीची कामं या राष्ट्रीय प्रकल्पासाठी जे एन पी टी बंदराला, NHAI ला, सिडकोला ही कामं रस्ते आवश्यक आहेत. कोणीही आमदार खासदारांनी केली नाही, हा तर कोण हा कोणच नाही. आणि हा पक्षाचा सुद्धा व्हीप पाळत नाही, अमित शहांचा व्हीप पाळत नाही, मुख्यमंत्र्यांचा व्हीप साहेब पाळत नाही. म्हणजे हा माणूस फक्त एक स्वतःचा स्वयंभू नेता समजतो, तो सर्वसामान्य जनतेचा नेता कधीच होऊ शकत नाही. आणि हे वाईट कार्य त्याच्या हातून असे वेळोवेळी अनेक घडत आहेत. त्या उरणमध्ये म्हणतात आमदारांनी विकास केला नाही. अरे रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, त्या 15 तालुक्यातल्या मतदारांना जाऊन विचारा. जिल्हा परिषदेमध्ये 15 वर्ष काम करत असताना मी प्रत्येक गावोगाव पोचलेलो आहे, मी विकासापासून कधी दूर राहिलो नाही. आणि ह्या 5 वर्षामध्ये विकास करत असताना जवळजवळ 100 कोटीच्या वरती प्रत्येक गावात, खेड्यात, पाड्यात, वाडीमध्ये वेगवेगळी विकास कामं केलेली आहेत. मग त्या ठिकाणी रस्ते असतील, गटारे असतील, समाज मंदिर असतील, सभामंडप असतील, जे जे काय समाजाला आवश्यक आहे त्या गोष्टी विकासाच्या माध्यमातून केलेल्या आहेत. विधानसभेमध्ये काम करत असताना अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. या उरणमध्ये सेफ्टी झोन होता, या द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोचे होल्डिंग पॉईंट आहेत, HOC कंपनी विकली गेली, शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळायला पाहिजे, पाताळगंगा नदीचं पाणी दूषित होतोय, असे अनेक वेगवेगळे प्रश्न सभागृहामध्ये मांडून त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं. सेफ्टी झोन 1962 सालापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्का होता, तो सेफ्टी झोन सोडवण्याचं काम केला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी सेफ्टी झोन रद्द करा असं म्हणून केंद्र सरकारला पत्र दिलं. आमचं पुढचं काम खासदार साहेब करतील. आणि हे काम करत असताना सिडको विमानतळ बाधित, खऱ्या अर्थाने सिडकोचा विमानतळ हा काँग्रेस सरकारने मंजूर केला होता, परंतु ज्यावेळेस 2014 ला महायुतीचं सरकार आलं, त्या सिडकोच्या विमानतळामध्ये जे प्रकल्प बाधित लोक आहेत, पुनर्वसित बाधित लोक आहेत, त्यांच्या अनेक अडचणी होत्या.
त्या अडचणी सोडवण्याचं काम तुमच्या आमदारांनी केलेलं आहे. मी ठामपणे सांगतो, त्या 10 गावच्या पुनर्वसित लोकांनी मला आशीर्वाद दिलेला आहे की ज्यांना झिरो क्षेत्रपद मिळत होता अशा 262 ग्रामस्थांना त्या ठिकाणी तिप्पट क्षेत्रपद मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. नवरा बायकोला जे 2 घरं एका गावामध्ये असतील तर एकाला तिप्पट एकाला सिंगल चालणार नाही. सिडकोला ठणकावून सांगितलं, त्या गावामध्ये नवरा बायकोचे एकाच 10 घरं असतील ते त्यांच्या कमाईचे आहेत. नवरा वेगळा आणि बायको वेगळा रात जरी राहत नसली तरी त्यांच्या स्वतःच्या कमाईने त्यांनी बांधलेले आहेत. जरी 10 घरं असली तरी 10 घरांना तिप्पट जागा मिळायला पाहिजे, तीसुद्धा जागा सिडकोने तिप्पट दिली. 700 स्क्वेअर मीटरला सिलिंग लावली होती, तीसुद्धा उठवून तिप्पटमध्ये 1200 असेल 1400 असेल जो क्षेत्रफळ मिळाला तो मिळवून दिला. आणि हे काम करत असताना आजही तुम्ही कुठल्याही 10 गावातल्या प्रकल्पग्रस्तांना विचारा विमानतळ बाधित की आमदारांनी आमच्यासाठी काय केलं, ते नक्की सांगतील. आमच्या आमदारांनी आम्हाला अनेक सुविधा त्या ठिकाणी मिळवून दिल्या आणि आता जे पुनर्वसन गाव झालंय त्या जोपर्यंत सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या लोकांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहील. हा बालदी बंदर उरण करंजा बंदर मी आणला. अहो करंजा बंदर काँग्रेस काळामध्ये मंजूर झाला होता, 68 कोटीचा बंदर होता, 150 कोटी खर्च आहे. मी आमदार झाल्या झाल्यास मत्स्य व्यवसाय मंत्री खडसेसाहेब होते त्यांच्याकडे बैठक लावली, मच्छीमार महासंघाने मला निवेदन दिलं, माझं पत्र दिलं, बैठक लावली. त्या बैठकीनंतर फाईल बनली, ती फाईल डेस्क ऑफिसर, उपसचिव, सचिव, प्रधान सचिव, मत्स्य व्यवसाय मंत्री आणि नंतर ती फाईल अर्थमंत्र्यांकडे गेल्यानंतर हा बालदी करंजा मच्छीमार सोसायटीच्या काही नाकवाना घेऊन गेला आणि हे बघा अर्थमंत्र्यांनी तुमचा करंजा बंदर मंजूर करून दिला. अरे त्याच्यासाठी मेहनत केली तुमच्या आमदारांनी, फुकटचा श्रेय घेऊ नकोस. हे असे वेगवेगळ्या माध्यमातून फुकटचा श्रेय घेण्याचा तो काम करतोय. मी त्याच्या जातीवर जाणार नाही, जातीवर अनेक लोक बोललेले आहेत, परंतु एक नक्की सांगेन, उरणमध्ये आज भाजपची नगरपालिकेमध्ये सत्ता आहे, काय परिस्थिती आहे. 56 कोटीची मी आम्ही रस्त्यांना निधी आणली. अहो 56 कोटीची निधी आणली ते रस्ते 3 वर्ष झाले होतात. रस्ते उरण किती मोठं आहे, अगदी 4 किलोमीटरसुद्धा होणार नाही, परंतु 4 किलोमीटरचे रस्ते अजूनही पूर्ण नाही. आज त्या ठिकाणी NMT 4 फाट्यावर उभी राहते. माझ्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्याला माझ्या कर्मचाऱ्याला रोजचे 20 रुपये मोजावे लागतात. हे पाप हे महेश बालदीचं आहे. का होत नाही ते तिथे लक्ष द्यायचं नाही, फक्त व्यासपीठ मिळाला की भाषणं ठोकायची आणि त्या भाषणाच्या माध्यमातून मी हे केलं ते केलं लोकांना सांगायचं. आजपर्यंत हा कायमस्वरूपी माणूस खोटा बोलतो. खोटं बोलणं म्हणजे त्याचा धंदा आहे. आणि कोणी असेल एखाद्याने मत दिला असेल नगरपालिकेमध्ये आणि पैसे घेतले असेल त्याला सरळ सांगतो, पैसे घेतलेत ना निघून जा, इथे कामाला यायचं नाही. परंतु माझ्या आगरी कोळी मराठी कराडी बांधवांना मी या ठिकाणी आव्हान करतो. अरे हा माणूस फक्त आज तुम्हाला त्याला गरज आहे म्हणून तुम्हाला तो तुम्हाला तुमच्या समोर येईल, पण गरज संपल्यानंतर तुमचा सुख काय दुःख काय प्रसंग काय बघायला येणार नाही. हा स्वार्थी आणि मतलबी माणूस आहे, याला कदापि आपण उभा करू नका. निवडून येण्याची तर बात बाजूला ठेवा. माझा जोपर्यंत या ठिकाणी मराठी माणूस जागरूक आहे, माझा जोपर्यंत इथं अग्रीब कराडी कोळी माणूस जागरूक आहे, माझा जोपर्यंत इथं दीन दलित गरीब आदिवासी ठाकूर बांधव जागृत आहे तोपर्यंत या मारवाड्याला कोणी मत देणार नाही. माझा सर्व हा समाज हा शिवसेनेच्या धनुष्य बाणाच्या पाठीमागे राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला मी प्रामाणिकपणे या ठिकाणी नम्र प्रार्थना करतो
की मी गेल्या 5 वर्षामध्ये कामं केलेली आहेत, पुढील 5 वर्षामध्ये आपल्याला या ठिकाणी अनेक कामं करायची आहेत. याच बाजूला 100 बेडचं हॉस्पिटलची जागा आपण शासनाने घेतलेली आहे, लवकरात लवकर त्या ठिकाणी आपलं हॉस्पिटलचं काम चालू होणार आहे. इमारतीचा निधी मंजूर झालेला आहे, आचारसंहिता लागली म्हणून त्या ठिकाणी भूमिपूजन होऊ शकला नाही. मला माहीत आहे शेकडो तरुण लोक ॲक्सिडेंटमध्ये जातात, या ठिकाणी योग्य चांगलं हॉस्पिटल नसल्यामुळे अनेक रुग्णांना त्या ठिकाणी जीव त्यांचा जातो, आणि अशा माझ्या तरुणांचा जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी पुढच्या पंचवार्षिक कार्यक्रमामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल मी आपल्याला या ठिकाणी बांधून देईन, ही माझी आपल्याला पहिली या ठिकाणी मी आपल्याला वचन देतो. त्या परिसरामध्ये रेल्वे तर आपल्याला माहीत आहे, गव्हाण कोपरपर्यंत रेल्वे आली, ती उरणपर्यंत रेल्वे यावी म्हणून आपले खासदार साहेबांच्या वतीनं या उरण रेल्वे स्टेशन या ठिकाणी 2022 पर्यंत रेल्वे स्टेशनसुद्धा होईल, कारण आता 2019 फक्त 2 महिने राहिलेले आहेत. पुढच्या 2 वर्षामध्ये या ठिकाणी पॅसेंजर रेल्वे धावेल, उरणचा माणूस कुठेही या परिसरामध्ये मुंबई असो ठाणा असो हा अर्ध्या पाऊण तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचेल. या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज नाही, सिनियर कॉलेज कमी आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज या परिसरामधील उरणच्या ग्रामीण भागातील जनतेला, माझ्या सुशिक्षित तरुणांना तरुणींना या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज व्हावा यासाठी स्वतः आमच्या लोकल लोकांनी या ठिकाणी जागा घेतलेली आहे, त्याही इंजिनिअरिंग कॉलेजचं लवकरात लवकर काम चालू होईल. इथल्या तरुणांना ह्याच इथे इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि म्हणून बंधून सर्वात महत्त्वाचं की या परिसरामध्ये 12.5% ज्यांच्या आंदोलनामुळे जन्म झाला ते दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब, त्यांचं काय वाक्य होतं, वाक्य नव ब्रीद वाक्य म्हणेन की 1984 ऐतिहासिक लढा, आम्ही त्यावेळेस 24-25 वर्षाचे होतो, आणि हा ऐतिहासिक लढा हा संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ज्ञात आहे. त्या लढ्यामध्ये 5 हुतात्मे गेले. साहेब काय म्हणत होते, हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतो आणि ते रक्त आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही. 12.5% जो भूखंड आहे, विकसित भूखंड, हे बाप दिवा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने इथल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार आहे. आणि त्याचं श्रेय जर कोण घेत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. अनेक आंदोलनं झाली, 12.5% जमीन मिळवण्यासाठी आंदोलनं झाले, 4थ्या बंदरामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी आंदोलनं झाली. त्या आंदोलनामध्ये हा बालदी कधी उतरला होता का या उरणच्या जनतेला माहीत आहे ना? पत्रकार बंधू या ठिकाणी बसलेले आहेत, कुठल्या आंदोलनामध्ये बालदीने आपलाही फौज फाटा आणलेला होता? या ठिकाणी प्रकल्पग्रस्त या ठिकाणचं स्थानिक माझा भूमिपत्र जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत आदरणीय दिवंगत दिवा पाटलांचं जे आमच्या रक्तामध्ये जे विचार आहेत त्या विचारांची ही शक्ती या ठिकाणी कुठलाही संकट येऊ दे रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी न्याय मिळवून घेतल्याशिवाय शांत बसत नाही. आणि म्हणून बंधूंनो मी आपल्याला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो, 21 ऑक्टोबर ही आता परवा आलेली आहे, आज 19 ऑक्टोबर आहे. 21 ऑक्टोबरला आपण सर्वांनी निर्धार करा, आपली निशाणी धनुष्यबाण आहे, आपल्या निशाणीच्या समोर माझं नाव 2 नंबरला आहे, मनोहर गजानन भोईर या 2 नंबरच्या नावाच्या समोर धनुष्यबाण निशाणीच्या समोर आपण बोट दाबून, जो त्या बटणाला बोट दाबून आपण भरघोस मताने मला निवडून द्या असं मी आपल्याला या ठिकाणी मनापासून आवाहन करतो. मी या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्याला या जनशक्तीचा माझ्या पाठीमागे जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या बलावर
21 तारखेला जो मतदान होणार आहे आणि 24 तारखेला जो निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये मी किमान 15,000 मतांनी मी निवडून येईन आणि त्यावेळेस आपण त्या ठिकाणी गुलाल उडवण्याचं काम करायचं. आज आपण भर पावसामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्या माय भगिनी, मला माहीत आहे की उद्धव साहेबांचं आगमन लवकरच होणार आहे, परंतु पाऊस पडूनसुद्धा आज आपण या ठिकाणी बसलेत. मी मनापासून आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपल्याला ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण मनामध्ये जो काय निर्धार ठेवून या ठिकाणी आलेले आहेत, पाऊस पडतो तरी आपण हल्लात नाही, आपण कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि माझा शिवसैनिक कधी आमिषाला बळी पडत नसतो, पण एवढा निर्धार आपण करून जायचा, जो शिवसैनिक असेल तोही, जो शिवसैनिक नसेल तोही, जो सर्वसामान्य मतदार असेल त्या मतदाराला सांगा की जर उरणचा विकास व्हायचा असेल, उरणमध्ये पनवेल आहे, खालापूर आहे, या तिन्ही तालुक्यांचा विकास व्हायचा असेल तर 21 तारखेला धनुष्यबाणाला मतदान करा आणि मनोहर भोईरला भरघोस मताने विजयी करा. एवढेच आपल्याला नम्र प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं म्हणजे मनोहर शेठ बोलत होते आणि मनोहर शेठ यांच्या वाणीतून समाजाबद्दल प्रेम, महिलांबद्दल आदर, तरुणांबद्दल असणारी आस्था आणि ज्येष्ठांबद्दल असलेला प्रेम हे संपूर्ण भाषणाच्या मधून आणि विकासाच्या दृष्टीतून त्यांनी फक्त भाषण केलेलं आहे. आणि आम्ही आता उरणमध्ये अनेकांची भाषणं ऐकतो आणि त्यांनी सांगितलं मग अशी काही वल्गना केल्या, पण मनोहर शेडभोर यांना मी नक्कीच विनंती करेन की आपण आपलं काम ठेवा. आम्ही शिवसैनिकांनी ठरवलंय यावेळी आमदार फक्त मनोहर शेडभोईरच, आणि आपण निश्चय केलेला आहे की कुठल्याही क्षणी आम्ही आमची शिवसेनेचा हा बाल्यकिल्ला सोडू देणार नाही असा निश्चय करून ठेवलेला आहे. मला अभिमान वाटेल की या प्रसंगी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे थोड्याच कालावधीत उपस्थित राहणार आहेत, पण ज्यांचं विचार ऐकण्यासाठी, ज्यांनी परवा जसखारमध्ये एक सभा झाली त्या सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना एक प्रेरणा दिली, उत्साह दिला, एक ताकद निर्माण करून दिली, नव्हे तर लोकसभेच्या निवडणुकीत भल्या भल्यानं धूल चालली आणि आपला भगवा फडकवला मावळ मतदारसंघावर. आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट संसदरत्न खासदार श्रीरंगअप्पा बारणे या ठिकाणी मी त्यांना विनंती करेन की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण धन्यवाद देऊया, स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या साक्षीने अभिवादन करतो. उरण पनवेल या भागातील शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये बळी पडलेल्या हुतात्म्याला अभिवादन करून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना माझ्या नेत्याला वंदन करून आजच्या या जाहीर सभेच्या माध्यमातून व्यासपीठावर ज्यांचं आत्ताच भाषण झालं ते उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार, या भागातील लोकप्रिय आमदार, माझे सहकारी मनोहर शेठ भोईर, शिवसेनेचे उत्तर रायगडचे संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्योतिताई ठाकरे, अनिका कानटकर, रेखाताई ठाकरे, उपजिल्हा प्रमुख नरेश राहाळकर, रासपचे या रायगडचे अध्यक्ष ढेबेसाहेब, उपस्थित सर्व शिवसेनेचे माझे सहकारी नरेश राळकर असेल, संतोष ठाकूर, परेश पाटील,
रघुनाथ पाटील, उपस्थित महिला युवा सेना, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, आणि उद्याच्या 21 तारखेच्या मतदानामध्ये पुन्हा एकदा चमत्कार करून मनोहर शेठला पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये आपण सगळे पाठवणार आहेत. आज वरुण राजा देखील मनोहर शेठचं स्वागत करतोय. एखादी महिला भगिनी पाण्याचा डोक्यावरती हंडा घेऊन चालली तर त्याला आपण शुभ म्हणतो. वरुण राजाने स्वागत केलं तर नक्कीच ही शुभ आहे. आणि म्हणून मनोहर शेठ कुठल्या ज्योतिषाची जरूर नाही, कुठल्या भविष्यकाराची जरूर नाही, परंतु उद्याच्या 21 तारखेला मतदान झाल्यानंतर 24 तारखेला निकाल लागेल तर भल्या भल्यांची हवा टाईट होणार आहे. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब हेलिपॅडवरून निघालेले आहेत. बीएन डाकीने मला चिठ्ठी पोहोचवली आणि साहेब येतपर्यंत मला बोलायचंय. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एक ऐतिहासिक निकाल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि उद्धवजींच्या सहकार्यानं लागला. अनेकांना वाटत होतं की पवार कधी पडणार नाही, पवार पडायसाठी उभं राहत नाही. त्या पवार परिवाराला, त्या राष्ट्रवादीला या मावळच्या जनतेनं हद्दपार करण्याचं काम केलं आणि त्याची सुरुवात या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी हालत झाली त्याची सुरुवात या मावळच्या जनतेने केली. आता पूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त झालेला आहे. ज्या शेतकरी कामगार पक्षानं एक काळ अधिराज्य या संपूर्ण रायगडवरती गाजवलं होतं, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या सगळ्या सहयोगींना आता नेस्तनाबूत करण्यासाठी मनोहर शेठला प्रचंड बहुमताने विजय करायचे. या व्यासपीठावर मी बसले असताना अनेकांनी खरं तर वेगळ्या माणसाचा उल्लेख केला. त्याच्याबरोबर आपली लढाई नाही, त्याच्याबरोबर आपला सामना नाही, आपला सामना हा शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारावरती आहे. उद्याचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला दिसेल की मनोहर शेठ विजय झाल्यानंतर दोन नंबरची मतं ही शेतकरी कामगार पक्षाला पडलेली असेल, शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पडली असेल. आपण निस्ता गवगवा खरं तर करतोय. तो गवगवा कदाचित या परिसरामध्ये काही मंडळी जाणीवपूर्वक करतात. गणपतींनी दूध कधी पिलेलं नव्हतं, परंतु सगळ्यांनी एकाने सांगितलं गणपती दूध पितो, दुसरा म्हणला गणपती दूध पितो, तिसरा म्हणला संपूर्ण भारतभर गणपती दूध पिऊ लागला, अमेरिकेतला पण गणपती दूध पिऊ लागला. अशी अवस्था या उरण मतदारसंघातली झालेली. अरे नसत्या पडणाऱ्या उमेदवाराचं नाव तुम्ही कशाला घेता, पडणाऱ्या उमेदवाराला कशाला महत्त्व देता? अरे या मतदारसंघामध्ये एकमेव मनोहर शेठ विजय होणार आहे. आपला उमेदवार हा बंधार उपाय आहे, बंधार उपाया. मनोहर शेठचं चारित्र्य बघा, मनोहर शेठचे वागणूक बघा आणि मनोहर शेठचं काम बघा. गेल्या 5 वर्षामध्ये एक देखील डाग राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असून देखील अंगाला लावून न घेतलेला आपला उमेदवार आहे. निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न आमदार ज्यांना या परिसरामध्ये आदरानं सर्वसामान्य माणूस वागणूक देतो, जो आपला उमेदवार आणि आमदार म्हणून काम करत असताना माझ्या माता माऊलींचा आदर करतो, तरुणांना या परिसरामध्ये कधी देखील वाम मार्गाला लावलं नाही, निवडणूक आहे म्हणून दारू पाजायला शिकवलं नाही, या मतदारसंघामध्ये मनोहर शेठनी खऱ्या अर्थानं काम केलेलं आहे. या भागातील शेतकऱ्यांना आज देखील 1 इंच जागा देखील राहिलेली नाहीत, भूमिहीन झालेला आहे. मग तो उरणचा शेतकरी असेल, पनवेलचा शेतकरी असेल, या संपूर्ण भागातील शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम तर कुणी केलं असेल तर केवळ म्हणून केवळ आपले आमदार मनोहर शेठनी केलेलं आहे. अनेकांनी गप्पा मारल्या, खरं तर निवडणुकीच्या माध्यमातून आपला प्रचार करून घेतला आणि जे काम केलं नाही ते काम करण्याचं काम या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या माध्यमातून केलेलं आहे.
मी तुम्हाला सांगतो, शेवटच्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये युतीचं शासन आहे. मी देखील देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून 5 वर्ष काम करतोय. आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय आदित्य साहेबांच्या सहकार्यानं या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसापर्यंत जोडण्याचं काम केले, सर्वसामान्य माणसाला एकरूप करण्याचं काम केले. आणि या संपूर्ण परिसरामधील अनेक प्रश्न होते, त्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका कुणी घेतली असतील तर ती केवळ म्हणून केवळ शिवसेना पक्षाने घेतलेली. या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सातत्यानं ज्या ज्या वेळेस आंदोलनं केली ती आंदोलनं करण्याचं काम केवळ शिवसेनेने केलेलं आहे. भारताच्या आर्थिक व्यवस्थेला बळकटी देण्याचं काम जर कोणता प्रकल्प करत असेल तो जवाहरलाल नेहरू पोर्ट JNPT करत आहे. आणि त्या JNPT मध्ये या परिसरातील तमाम माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना न्याय देण्याची भूमिका ही शिवसेना पक्षाने घेतलेली. व्यक्ती म्हणून काम करत नाही, आम्ही संघटना म्हणून काम करतो. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचं काम करतो, बाळासाहेबांना प्रेरित असलेली संघटना या परिसरामध्ये काम करते. आणि म्हणून बाळासाहेबांनी मराठी माणसाला आधार देण्याचं काम केलं, त्याला सन्मान देण्याचं काम केलं, त्या मराठी माणसाला दुखवण्याचं कधी बाळासाहेबांनी काम केले नाही. आणि म्हणून कुणी जर माझ्या मराठी माणसाविषयी बोलत असेल, माझ्या स्थानिकांविषयी बोलत असेल तर तुम्ही पेटून उठलं पाहिजे. आणि पेटून उठून 21 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून मनोहर शेठला भव्य मताने या भागातून निवडून दिलं पाहिजे. मनोहर शेठने अनेक कामं या परिसरामध्ये गेली 5 वर्षामध्ये केलेली. खार जमिनीच्या बाबतीमध्ये एक ऐतिहासिक पूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेऊन खार जमिनींना जवळपास 500 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या वतीनं मागितला आणि राज्य सरकारने तो 100 कोटी निधी मनोहर शेठच्या माध्यमातून दिलेला आहे. उरणच्या नेव्ही सेफ्टी झोनच्या बाबतीमध्ये अनेक जण वल्गना करत होते, मनोहर शेठने त्याचा उल्लेख केला. परंतु केंद्राचा प्रतिनिधींनी म्हणून मी तुम्हाला सांगतो, केंद्र सरकारमध्ये काम करत असताना या सेफ्टी झोनच्या बाबतीमध्ये या परिसरातील मतदाराला आणि नागरिकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधी पुढच्या कालावधीमध्ये घेणार आहे. उरण असेल, पनवेल असेल, खालापूर असेल, या संपूर्ण परिसरातून मतदाराने ही निवडणूक आता हातामध्ये घेतलेली आहे. मी सकाळी 11 वाजता खालापूरच्या चौक भागामध्ये मनोहर शेठची रॅली काढली होती. कमीत कमी 4 ते 5 हजार नागरिक मतदार पैसे देऊन आणले नव्हते, मतदार त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मी स्वतः मोतीराम ठोंबरे, सुधीर ठोंबरे त्या रॅलीचं प्रतिनिधित्व करत होतो. शेठ, 4-5 हजार मतदार तुमच्यासाठी रस्त्यावर येऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आज देखील पाऊस पडतोय, जर खऱ्या अर्थानं तुम्हाला जाण नसती तर पावसामध्ये तुम्ही घरी बसला असता, आया बहिणी माझ्या पावसामध्ये बसल्या नसत्या. परंतु या मतदारसंघामध्ये कुणीतरी आपल्यावर अतिक्रमण करतोय, कुणीतरी चुकीची अफवा पसरवतोय आणि चुकीचे प्रचार करतो, म्हणून तुम्ही सगळे पावसामध्ये देखील या सभेला उपस्थित राहिला, तुमच्या पुढे नतमस्तक होतो खऱ्या अर्थानं. ब्रिटिशांनी या देशावरती राज्य केलं 150 वर्ष. 1842 ला लढा सुरुवात झाली आणि 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिश आपल्याकडे आले ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. आपल्या डोळ्यामध्ये मिरचीचे व्यापारी म्हणून आले, खरं तर मसाला व्यापारी मिरचीचे. आणि त्याच पद्धतीने काही मंडळी चुकीच्या अफवा पसरून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करून तुमच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम करताय. परंतु त्याला 21 तारखेला जागा दाखवण्याचे काम या मतदारसंघातील मतदार निश्चितपणे धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून करतील. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे संपूर्ण राज्यभर दौरा करत असताना राज्यामध्ये ही महायुती बळकट व्हावी, राज्यामध्ये महायुतीचं सरकार यावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. परंतु या मतदारसंघामध्ये कुणी जाणीवपूर्वक महायुतीला छेद निर्माण करण्याचं काम करत असेल तर त्यांना देखील सांगतो, तुम्ही तुमच्या पायावरती धोंडा पाडून घेताय. शेवट महायुतीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेला आहे.
आणि या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला भुईसपाट करण्याचं काम येत्या निवडणुकीमध्ये 100% होणार आहे. आपण सगळ्यांनी जागरूक राहा, इतरांचा काही विचार करू नका. आपली लढाई ही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या समोरची लढाई आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये पेन अर्बन बँकेचा प्रश्न असेल, कर्नाला अर्बन बँकेचा प्रश्न असेल, त्या माध्यमातून सर्वसामान्य ठेवीदाराला मतदाराला न्याय देण्याची भूमिका शिवसेना पक्ष एकमेव शिवसेना पक्ष हे घेणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं ते देखील इकडे आमदार होते, आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि आमदार म्हणून काम करत असताना किती न्याय दिलाला या परिसरातील जनतेला आणि या परिसरातील माझ्या बांधवांना हे देखील आपण पहा. ज्यांना काम जमलं नाही म्हणून 2014 याच परिसरातील जनतेनं त्यांना घरचा रस्ता दाखवला, पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये ते येतात. आणि म्हणून शेतकरी कामगार पक्ष हा आपला खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी आहे, कुणी दुसरा आपला प्रतिस्पर्धी नाही. बाजारू वृत्ती या निवडणुकीमध्ये बाजारासारखी फेकली जाणार आहे आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपला बंदा रुपया ज्यांनी काम केलं या संपूर्ण भागामध्ये जनतेच्या मनामध्ये आपला एक ठसा निर्माण केला त्या मनोहर शेठ भोईर हे 100% या परिसरातून आमदार होणार आहे. शेठने आपल्या भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं की 14-14, 15-15 तास काम करतोय. खरं तर शेठ तुम्ही खूप काम करता आणि काम करत असताना तुम्ही आपलं केलेलं काम ते मांडत नाही, काही काहींनी काहीच काम केलं नाही. आणि तो सांगतो देश माझ्यामुळं चालला आहे, राज्य माझ्यामुळं चाललं आहे आणि म्हणून ही जनता माझ्या बरोबर पळण. परंतु जनता ही दूधखोळी नाही, ही जनता ही सक्षम आहे आणि या परिसरामध्ये असणारा मतदार हा 100% महायुतीच्या बरोबर राहील. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी. कोण आला रे? शिवसेना आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी झालंय. कोण आला? अरे कोण आला? अरे आवाज कुणाचा? या कार्यक्रमास प्रचार सभेस आपणा सर्वांचे लाडके लोकप्रिय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब पंचवर्ती चौवाळणी घेऊन आपल्या या व्यासपीठावरती सुसंवाद साधण्यासाठी येत आहेत. या कार्यक्रमास आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे राजे रायरेश्वराचे